the voice of God. जसे आपण अगोदर ऐकले त्याप्रमाणे गैरसोय असताना तेथे देवाची वाणी ऐकता येईल. जैसे हमने अभी सुना कि अगर असुविधा होने से हम परमेश्वर की वाणी सुन सकते हैं. So you may not be able to, you may be feeling hot right now. कदाचित आता फार उष्णता होत असते. शायद आपको काफी गर्मी लगता होगा. You may be sitting in a crowd. तुम्ही असे मोठ्या एका जमावामध्ये बसलेले असाल. शायद एक बड़ी भीड़ में आप बैठा होगा. But that's when God's voice will be audible. त्यामुळे देवाची वाणी तुमच्यासाठी फार लवकर ऐकू येईल. और तभी ही परमेश्वर की वाणी आप सुन पाएंगे. This morning God should speak to all of us. Let us praise Him. देव यावेळेस सर्वांबरोबर बोलण्यासाठी स्तुती करूया. आज सुबह परमेश्वर हम सबोंसे बातें करने के लिए हम प्रभु का स्तुति करें. Praise the Lord. 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 During the past 3 days, we have been studying the Word of God under the central theme, Heaven and Hell. मागील तीन दिवसांमध्ये मूळ विषय स्वर्ग व नरक यावर आधारित काही वचन देवाच्या पवित्र शास्त्रामधून वाचू शकलो. गए तीन दिनों में हम वो केंद्रीय जो विषय है स्वर्ग और नरक उसके अधीन में कई प्रभु के वचनों को हम सीखे. Yesterday we saw what qualifies us to get to heaven. काल आपण पाहिले की स्वर्गात जाण्यासाठी कसे योग्य बनता येईल. कल हमने देखा की स्वर्ग में जाने के लिए हमको क्या योग्यता चाहिए. Today we will see something that can hinder us from getting there. आज आपण असे काही पाहू जे आपल्याला तेथे जाण्यापासून अडवून ठेवते. आज हम कई बातों को देखेंगे जो हमको वहां जाने से रोकता. This will be by sharing a sad story of a piece of land from the Bible. पवित्र शास्त्रामधून एक दुःखद घटना सांगून हे तुम्हाला सांगू इच्छितो. और पवित्र शास्त्र से एक दुःखभरी घटना बताकर मैं वो शुरू करूंगा. Here we read of God the potter and human beings as they clay. येथे आपण पाहतो की देव जो कुंभार आणि मनुष्य जो त्याच्या हातातील माती आहे. और यहां पर हम पढ़ते हैं कि परमेश्वर जो कुमार है और मनुष्य जो उसकी हाथ की मिट्टी है. This morning we're going to study about ourselves by studying this piece of land. आणि या सकाळच्या वेळेस स्वतःविषयी ही माती याश बरोबर तुलना करून आपण शिकूया. आज सुबह यह जो मिट्टी के साथ अपने आप को सरका कर हम पढ़ेंगे. It's about a piece of land that belonged to a potter. आणि अशी हे एक अशा रीतीची ही एक जागा आहे जी एका कुंभाराची आहे. और ऐसा एक देश का एक भूमि का भाग है जो उस कुमार का है. When a potter spots a piece of land that has moldable clay in it, he makes his house in that land. आणि ज्या वेळेस एका कुंभाराला अशा प्रकारची एक भूमी मिळते जेथे त्याला ती माती मिळेल तेथे तो आपले घर वसवितो. और जब एक कुमार को ऐसा जो बोडने वाली तरह की मिट्टी कोई जगह में मिलता है तो उस जगह में अपनी घर को वो बना लेता. There is a particular potter mentioned in Jeremiah chapter 18 who had his house on such a piece of land. यिर्मयाह 18वा अध्याय मध्ये अशा रीतीच्या एका कुंभाराविषयी लिहिलेले आहे ज्याला अशा रीतीची एक भूमी मिळाली होती. और यिर्मयाह 18वे अध्याय में ऐसे एक कुमार के बारे में लिखा है जो इस प्रकार की एक भूमि में जी रहा था. So he bought that piece of land and built his house there and started doing his work there using the clay in his land. आणि तेथे त्या कुंभाराने ती जागा विकत घेतली तेथे आपले घर वसविले तेथील मातीमधून तो आपले भांडे बनवू लागला. और जो कुमार उस जगह को खरीद लिया वहां पर अपने घर को बसाया और उस मिट्टी से वो अपने काम को शुरू किया. One day God told Jeremiah, you go to that potter's house and see what he is doing. एकदा यिर्मयाला प्रभू म्हणाला जा आणि त्या कुंभाराच्या घरी जा आणि तो काय करीत आहे ते पहा. एक दिन परमेश्वर यिर्मयाचे बोला तू उस कुमार के घर में जा और देख कि वो क्या कर रहा. So Jeremiah went to that potter's house and watched what the potter was doing. यिर्मया त्या कुंभाराच्या घरी गेला आणि तो काय करीत आहे हे तो निरखून पाहू लागला. और यिर्मया उस कुमार के घर में गया और देखने लगा कि वो कुमार क्या कर रहा. His wheel was turning and on the wheel was a lump of clay which this potter was now shaping into a vessel. कुंभाराचे चाक फिरत होते त्या कुंभाराच्या चाकावर काही माती होती कुंभार त्यामधून काही पात्र घडवित होता. वो कुमार वहां पर वो चक्र को घुमा रहा था और उसके ऊपर कई मिट्टी था और मिट्टी से वो बर्तन को बना रहा था. But as he was doing the shaping work suddenly it went out of shape. परंतु ज्या वेळेस तो ते घडविण्याचे काम करीत होता अचानक ती जी माती आहे ते बनविण्याच्या त्या आकारापेक्षाही वेगळेच काहीतरी झाले. और जब वो उसको रूप दे रहा था तुरंत ही ऐसा किया उसका रूप चला गया. Read the first part of verse 4.
18:4 और जो मिट्टी का बासन वह बना रहा था वह बिगड़ गया। कुमार माटी से पात्र घड़ित होता हे जैसा हाथी अस्तास बिगड़ून गेले। And the vessel that he made of clay was marred in the hand of the potter. It was marred in the hand of the potter. आणि कुंभाराच्या हाती हातामध्ये ते पात्र बिघडले और कुमार के हाथ में वो जो बर्तन बिघड गया। So it was working well for some time, suddenly it went out of shape. काही वेळापर्यंत ते योग्य मार्गाने जात होते अचानक ते बिघडले। कुछ समय तक वो ठीक ठाक चल रहा था और तुरंत ही बिघड गया। What was the reason? कारण काय होते? उसकी कारण क्या? The reason was in the middle of that lump of clay was a hard clay that did not yield to the molding of the potter. आणि त्याचे कारण असे की त्या चाकावर जी माती होती त्या मातीच्या मध्यभागामध्ये अशी काही घट्ट माती होती जी त्या कुंभाराच्या हातामध्ये तो घडवित असताना ती योग्य आकारात येत नव्हती। और उसका कारण यह था वो चक्र के ऊपर जो मिट्टी था उस मिट्टी के बीच में कई कडक मिट्टी था जो कुमार के मोड़ने को पूरी तरह से सौंप नहीं दिया। So the story of that land is this, that piece of land that had soft clay in it once was now getting hard slowly here and there. त्या भूमीचे अशी एक कथा होती की ती जी भूमी होती जेथे अशी मऊ माती होती ज्यामधून पात्र बनवता येत होते त्यामध्ये आता कडक आणि घट्ट अशी काही माती आली होती। अभी वो जो भूमी का यह कहानी बना की वहां पर पहले जो मुलायम मिट्टी था धीरे धीरे वो कड़क होते जा रहा। Although that land, that clay was getting hard here and there, we see that the potter is still willing to reshape and mold that clay into a good vessel according to his mind. ती माती अधिक अधिक कडक होत होते मध्ये मध्ये त्यामध्ये कडकपणा येत होता तरी सुद्धा आपण पाहतो तो कुंभार पुन्हा पुन्हा त्यामधून अनेक वेळा भांडे तयार करण्यासाठी अधिक प्रयत्नशील होता। उस जगह में यहाँ वहाँ कई जगह में वो मिट्टी कड़क होने पर भी यह कुमार फिर भी उसको लेकर वो कई बर्तनों को बनाते ही रहा। So as this piece of land with soft clay was slowly losing its yielding tendency, आणि ज्या रीतीने ही जी समऊ माती असलेली ही भूमी जी आहे ती आपल्या समर्पणाचे जे स्वभाव आहे जस जसे हळूहळू गमावत होते जैसे इस जगह की वो मिट्टी अपनी सौंपने की अनुभव को धीरे धीरे नष्ट कर रहा था। God was using this example to send a message to the children of Israel. इस्रायलच्या लोकांना एक संदेश पाठविण्याकरिता प्रभु हाच उदाहरण वापरत होता। और इस्रायली लोगों को एक संदेश देने के लिए प्रभु इस घटना को एक उदाहरण लेके बताया। If there is a nation about whom I'm getting fed up and I'm deciding to pluck them up and destroy them, जर एक राष्ट्र असेल ज्याविषयी मी फार आता थकलो व्याकुल झालो आणि त्यांचा नायनाट करू इच्छित असेल। अगर ऐसा कोई राष्ट्र है जिससे मैं थक गया और जिसको उखाड़ के मैं फेंकने वाला हूँ। If they turn from their evil ways, then I will repent of the evil that I thought to do to them. जर आपल्या दुष्ट मार्गातून ते मागे येतील तर मी जे अरिष्ट त्यांवर आणू इच्छितो ते मी त्यांवरून काढून टाकेन। अगर वे लोग अपनी बुरी मार्ग को छोड़ कर आने से मैं उनके विषय में जो बुरा सोचा था उससे मन फिराऊंगा। At the same time, if there's a nation about whom I thought to do good things and they start doing evil things, I will repent of the good that I thought to do to them. जर एक राष्ट्र असेल ज्याविषयी मी बरे करू इच्छित होता परंतु जर ते वाईट करीत असेल तर जे बरे मी ते केले त्याविषयी मला पश्चाताप होई। और अगर कोई राष्ट्र है जिसके लिए मैं कोई भला काम करने के लिए चाहा और वो बुराई करने लगा तो मैं जो भलाई उनके लिए करने के लिए चाहा उससे पश्चाताप करूंगा। Now listen, children of Israel. इस्राएलच्या लेकरांनो आता ऐका। अभी इस्राएली लोगों आप सुनिए। I am framing an evil against you. I am devising a device against you, he says. तो म्हणतो की तुमच्या विरोधामध्ये एक अरिष्ट आणण्याचा माझा विचार आहे। वो कहता है कि तुम्हारे विरोध में एक बुराई को मैं करने का विचार कर रहा हूँ। Just like that clay is getting hard slowly, your hearts are getting hard against me and I'm planning judgment against you. आणि ती माती ज्याप्रमाणे हळूहळू घट्ट होत आहे त्याप्रमाणे तुमचे हृदय होत आहे त्यामुळे तुमच्या विरोधामध्ये न्यायनिवाडा करण्यासाठी माझा मनसुबा आहे। जैसे वो मिट्टी कडक होते जा रहा वैसे तुम्हारा हृदय कठोर होते जा रहा है।
मैं तुम्हारे विरोध में न्याय सोच रहा हूं. So God is warning the children of Israel. They are saying, break into softness once again, otherwise judgment will come. त्यामुळे देव इस्रायल लोकांना सांगत आहे, अजून एकदा तुम्ही त्याप्रमाणे पूर्वीप्रमाणे मऊ बना, नाहीतर तुम्हावर न्याय येईल. और फिर से प्रभु उनसे कहता है कि फिर से तुम मुलायम बन जाओ, नहीं तो न्याय तुम्हारी अपेक्षा कर रहा. But when God sent Jeremiah to the children of Israel and asked him to say these words, परंतु इस्रायलच्या लोकांकडे पाठवून ते शब्द त्यांच्या कानी पाडण्यासाठी यिर्मयाला ज्या वेळेस प्रभूने सांगितले, लेकिन जब इस्रायल लोगों को यह बात बताकर उनके कानों में डालने के लिए जब परमेश्वर ने यिर्मयाह को भेजा, how did the children of Israel react? आणि इस्रायली लोकांनी कसा प्रतिसाद दिला, वो इस्रायली लोक उसका प्रतिक्रिया क्या था. Read verse 12. 12वे वचन वाचूया, 12 वचन पढ़िए. परंतु वे कहते हैं ऐसा नहीं होने का, हम तो अपनी ही कल्पनाओं के अनुसार चलेंगे और अपने बुरे मन के हट पर बने रहेंगे. तरी ते म्हणतात काय उपयोग, आम्ही आपल्या मनसुब्याप्रमाणे चालणार, आम्ही सर्व आपापल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे करणार. And they said, there is no hope, but we will walk after our own devices and we will everyone do the imaginations of this evil heart. And they said, there is no hope in Tamilites, and they said, this is impossible. In other words, it's not going to happen, Jeremiah. What you say is not going to happen. We are going to walk as we like. आणि ते म्हणतात की हे शक्य नाही, असे काही घडणार नाही. यिर्मयाह तू म्हणतो तसे काही घडणार नाही, आम्ही आमच्या मनसुबेप्रमाणेच चालू. वो कहने लगे की यह तो हो नहीं सकता, यह असंभव है. यिर्मयाह तू जो बोल रहा है वो हो नहीं सकता, हम तो हमारी मन के अनुसार ही चलेंगे. Here we see God the potter communicating to the children of Israel who are the clay and telling them, I'm willing to mold you and shape you once again, yield to me. But they say, no, we resist you. येथे आपण पाहतो देव जो कुंभार आहे आणि इस्रायल जी त्याच्या हातातील माती आहे, तो पुन्हा पुन्हा ते पात्र त्यामधून घडवू इच्छितो. तो म्हणतो माझ्या हाती सोपून द्या, मी तुम्हाला अजून एकदा पात्र बनविण्यास प्रयत्न करीन. परंतु ते म्हणतात नाही, आम्ही नाही सोपून देणार. लेकिन परमेश्वर जो कुंभार आहे वो इस्रायल रूपी मिट्टी से कहता है कि तुम अपने आप को मेरे हाथ में सौंप दो, मैं तुम्हें मोड़ नहीं दो. लेकिन वो कहता है नहीं, और वे बलवा किए. एंड बिकॉज दे डिड नॉट लाइक जेरेमायाज मेसेज फ्रॉम गॉड, दे प्लान्ड अबाउट अटैकिंग जेरेमायाह. आणि यिर्मयाह कडून देवाचा जो संदेश प्राप्त झाला तो त्यांना आवडला नाही, त्यामुळे त्यावरच चाल करण्याचा त्यांनी इच्छा केली. और यिर्मयाह के द्वारा परमेश्वर की सलाह जो उनके पास आया उनको पसंद नहीं हुआ, इसलिए वे लोग यिर्मयाह के ऊपर हमला करने के लिए सोच लिया. गॉड इज टेलिंग इज़राइल थ्रू जेरेमायाह, आई एम गोइंग टू डिवाइस डिवाइसेस अगेंस्ट यू, बट द चिल्ड्रन ऑफ इज़राइल आर सेइंग, लेट अस डिवाइस डिवाइसेस अगेंस्ट जेरेमायाह. आणि ते यिर्मयाह कडून यिर्मयाह करवी त्यांना सांगित होता, मी तुमच्या विरोधामध्ये अनर्थ योजित आहे. परंतु ते म्हणत आहे चला पण यिर्मयाच्या विरोधामध्ये काही अनर्थ योजूया. परमेश्वर उनको यिर्मयाह के द्वारा बताया कि देखो मैं तुम्हारे विरोध में बुराई को सोचता हूं, लेकिन वे लोग यिर्मयाह के विरोध में बुराई को सोचने लगे. Read verse 18. 18 वचन वाचूया, 18 वचन पढ़िए. तब वे कहने लगे चलो यिर्मयाह के विरोध युक्ति करें, क्योंकि ना याजक से व्यवस्था, ना ज्ञानी से सम्मति, ना भविष्यद्वक्ता से वचन दूर होंगे. आओ हम उसकी कोई बात पकड़कर उसको नाश कराए और फिर उसकी किसी बात पर ध्यान ना दे. ते म्हणाले चला आपण यिर्मयाह विरुद्ध मनसुबा करू, कारण याजकाचे नियम, शास्त्र ज्ञान, मंत्र्यांची मसलत, संदेशांचे वचन ही सोडणार नाही. चला आपण त्याच्यावर आरोप ठेवू, त्याच्या कोणत्याही भाषणाची पर्वा करणार नाही. Then said they, come and let us devise devices against Jeremiah, for the law shall not perish from the priest, nor counsel from the wise, nor the word from the prophet. Come and let us smite him with the tongue, and let us not give heed to any of his words. I would request you to pay careful attention to the words that I'm going to say to you, because it's very important for our personal life. जे वचन मी तुम्हाला सांगणार आहे ते काळजीपूर्वक ऐकण्यासाठी मी विनंती करीत आहे, कारण ते वचन आपल्या आत्मी आपल्या व्यक्तिगत जीवनासाठी फार उपयोगी आहे. मैं अभी विनती करूंगा कि अभी मैं बोलने वाले वचनों को आप ध्यान से सुनिए, क्योंकि वो हमारे व्यक्तिगत जीवन के लिए बहुत ही लाभदायक है. What is happening to that piece of land is precisely a reflection to the heart of the children of Israel. जे त्या भूमीवर घडत होते, भूमी बरोबर जे घडत होते, इस्रायलच्या लोकांच्या जीवनामध्ये घडणाऱ्या त्या चित्राचे ते एक प्रतिसाद होते.
वहाँ पे वो भूमि में होने वाली वो जो बात है वो इस्राएली लोगों के हृदय में होने वाली एक छाया के मानिंद था. एंड दिस माइट बी द सेम थिंग हैपनिंग टू आवर हार्ट्स एज वेल. कदाचित आपल्या हृदयामध्ये सुद्धा तसेच काहीतरी घडत असते. शायद हमारे हृदयों में भी वैसा ही होता होगा. Every time a sin enters into our life, our heart gets harder. प्रत्येक वेळेस जेव्हा पाप आपल्या हृदयात प्रवेश करीत असते त्यावेळेस आपले हृदय ते अधिक कठीण करत असते. हर बार जब पाप हमारे हृदय में प्रवेश करता है तो हमारे हृदय को वो कठोर कर देता है. The writer to the Hebrews warns us of being hardened by the deceitfulness of sin. इब्री करास पत्र लिहिणारा त्या हृदयाला जे फसविण्याद्वारे जे कठीण करीत आहे त्याविषयी तो त्यांना चेतावणी देत आहे. इब्रानी का लेखक कहता है कि यह पाप के धोखे के द्वारा यह हृदय कठोर होता है. एवरी टाइम आई कमिट अ सिन. क्या प्रत्येक वेळेस मी जेव्हा पाप करतो. हर बार जब मैं पाप करता हूँ. एवरी टाइम आई वॉच द टेलिव्हिजन. प्रत्येक वेळेस जेव्हा मी टीव्ही पाहतो. हर बार जब मैं टेलिव्हिजन देखता हूँ. एवरी टाइम आई हॅव असोसिएशन विथ वर्ल्डली पीपल. जगिक लोकांबरोबर ज्या प्रत्येक वेळेस मी एकत्रित येतो. हर बार जब मैं संसार के लोगों के साथ जब संगती रखता हूँ. I am losing the presence of God. देवाचे सानिध्य मी गमावत असतो. मैं परमेश्वर का समूह को नष्ट करते रहता हूँ. My soft heart becomes hard against God. माझे मऊ असलेले ते हृदय देवाच्या विरोधामध्ये अधिक कठीण कठोर बनत राहते. मेरा मुलायम हृदय जो है अभी परमेश्वर के विरोध में वो कठोर और कड़क हो रहा. Sin not only enslaves, it transforms the heart in an evil way. पाप फक्त दासत्वाखाली आणत नाही परंतु पाप हृदयाला कठोर होऊन असे रूपांतरित करीत असते. पाप सिर्फ हमको दासत्व में लेकर जाता है इतना ही नहीं हमारे हृदय को वो कठोर होके बदल देता है. So when we the more we commit sins against God, the more we will be hardened when we come to the presence of God. We can't close our eyes, we can't pray, we can't say praise the Lord, we can't get filled in the spirit, we can't enjoy what other people are enjoying, simply because our heart has become hardened by sin. त्यामुळे जितक्या अधिक वेळ पापाला आपल्या हृदयामध्ये जागा देतो तितक्या अधिक वेळेस आपले हृदय देवाच्या सान्निध्यामध्ये कठोर होत राहते. आपण येथे येऊन प्रार्थना करू शकत नाही, डोळे बंद करू शकत नाही, स्तुती करू शकत नाही, देवाच्या सान्निध्याला अनुभवून आनंदित होऊ शकत नाही. और जैसे हम पाप करते जाते हमारा हृदय कठोर होता है. फिर यहाँ आने के बाद हम गीत नहीं गा सकते, स्तुति नहीं कर सकते, प्रार्थना नहीं कर सकते, आंखें बंद नहीं कर सकते क्योंकि हमारा हृदय कठोर हो गया. संदेश देने के लिए प्रभु इस घटना को एक उदाहरण लेके बताया. इफ देयर इज अ नेशन अबाउट होम आई एम गेटिंग फेड अप एंड आई एम डिसाइडिंग टू प्लक देम अप एंड डिस्ट्रॉय देम. जर एक राष्ट्र असेल ज्याविषयी मी फार आता थकलो, व्याकुल झालो आणि त्यांचा नायनाट करू इच्छित असेल. अगर ऐसा कोई राष्ट्र है जिससे मैं थक गया और जिसको उखाड़ के मैं फेंकने वाला हूँ. इफ दे टर्न फ्रॉम देयर इविल वेज देन आई विल रिपेंट ऑफ द इविल दैट आई थॉट टू डू टू देम. जर आपल्या दुष्ट मार्गातून ते मागे येतील तर मी जे अरिष्ट त्यांवर आणू इच्छितो ते मी त्यांवरून काढून टाकेन. अगर वे लोग अपनी पूरी मार्ग को छोड़ कर आने से मैं उनके विषय में जो बुरा सोचा था उससे मन फिराऊंगा. एट द सेम टाइम इफ देयर्स अ नेशन अबाउट होम आई थॉट टू डू गुड थिंग्स एंड दे स्टार्ट डूइंग इविल थिंग्स आई विल रिपेंट ऑफ द गुड दैट आई थॉट टू डू टू देम. जर एक राष्ट्र असेल ज्याविषयी मी बरे करू इच्छित होता परंतु जर ते वाईट करीत असेल तर जे बरे मी ते केले त्याविषयी मला पश्चाताप होईल. और अगर कोई राष्ट्र है जिसके लिए मैं कोई भला काम करने के लिए चाहा और वो बुराई करने लगा तो मैं जो भलाई उनके लिए करने के लिए चाहा उससे पश्चाताप करूंगा. नाउ लिसन चिल्ड्रन ऑफ इज़राइल. इसराइलच्या लेकरांनो आता ऐका. अभी इस्राएली लोगो आप सुनिए. आई एम फ्रेमिंग एन इविल अगेंस्ट यू आई एम डिवाइसिंग अ डिवाइस अगेंस्ट यू ही सेड. तो म्हणतो की तुमच्या विरोधामध्ये एक अरिष्ट आणण्याचा माझा विचार आहे. वो कहता है कि तुम्हारे विरोध में एक बुराई को मैं करने का विचार कर रहा हूँ. जस्ट लाइक दैट क्ले इज गेटिंग हार्ड स्लोली योर हार्ट्स आर गेटिंग हार्ड अगेंस्ट मी एंड आई एम प्लानिंग जजमेंट अगेंस्ट यू. आणि ती माती ज्याप्रमाणे हळूहळू घट्ट होत आहे त्याप्रमाणे तुमचे हृदय होत आहे त्यामुळे तुमच्या विरोधामध्ये न्याय निवाडा करण्यासाठी माझा मनसुबा आहे. जैसे वो मिट्टी कडक होते जा रहा है वैसे तुम्हारा हृदय कठोर होते जा रहा है. मैं तुम्हारे विरोध में न्याय सोच रहा हूँ. So God is warning the children of Israel. They are saying, break into softness once again, otherwise judgment will come. त्यामुळे देव इस्रायल लोकांना सांगत आहे अजून एकदा तुम्ही त्याप्रमाणे पूर्वीप्रमाणे मऊ बना नाहीतर तुम्हावर न्याय येईल.
और फिर से प्रभु उनसे कहता है कि फिर से तुम मुलायम बन जाओ, नहीं तो न्याय तुम्हारी अपेक्षा कर रहा। But when God sent Jeremiah to the children of Israel and asked him to say these words, परंतु इस्राएलच्या लोकांकडे पाठवून ते शब्द त्यांच्या कानी पाडण्यासाठी यिर्मयाला ज्या वेळेस प्रभु ने सांगितले, लेकिन जब इस्राएल लोगों को यह बात बताकर उनके कानों में डालने के लिए जब परमेश्वर ने यिर्मयाह को भेजा, how did the children of Israel react? आणि इस्रायली लोकांनी कसा प्रतिसाद दिला? वो इस्राएली लोग उसका प्रतिक्रिया क्या था? Read verse 12. 12वे वचन वाचूया, 12वे वचन पढ़िए। परंतु वे कहते हैं ऐसा नहीं होने का, हम तो अपनी ही कल्पनाओं के अनुसार चलेंगे और अपने बुरे मन के हट पर बने रहेंगे। तरी ते म्हणता काय उपयोग, आम्ही आपल्या मन सुख्या प्रमाणे चालणार, आम्ही सर्व आपापल्या दुष्ट मनाच्या हट्टा प्रमाणे करणार। And they said, there is no hope, but we will walk after our own devices and we will everyone do the imaginations of his evil heart. And they said, there is no hope in Tamil, it says, and they said, this is impossible. In other words, it's not going to happen, Jeremiah. What you say is not going to happen. We are going to walk as we like. आणि ते म्हणतात की हे शक्य नाही, असे काही घडणार नाही, यिर्मयाह तू म्हणतो तसे काही घडणार नाही, आम्ही आमच्या मनसुबे प्रमाणेच चालू। वो कहने लगे की ये तो हो नहीं सकता, ये असंभव है, यिर्मयाह तू जो बोल रहा है वो हो नहीं सकता, हम तो हमारी मन के अनुसार ही चलेंगे। Here we see God the potter communicating to the children of Israel who are the clay and telling them, I'm willing to mold you and shape you once again, yield to me, but they say no. येथे आपण पाहतो देव जो कुंभार आहे आणि इस्रायल जी त्याच्या हातातील माती आहे, तो पुन्हा पुन्हा ते पात्र त्यामधून घडवू इच्छितो, तो म्हणतो माझ्या हाती सोपून द्या, मी तुम्हाला अजून एकदा पात्र बनविण्यास प्रयत्न करीन, परंतु ते म्हणतात नाही, आम्ही नाही सोपून देणार। लेकिन परमेश्वर जो कुंभार आहे वो इस्रायल रूपी मिट्टी से कहता है कि तुम अपने आप को मेरे हाथ में सौंप दो, मैं तुम्हें वोट नहीं दो, लेकिन वो कहता है नहीं और वे बलवा किए। एंड बिकॉज दे डिड नॉट लाइक जेरेमायाज मेसेज फ्रॉम गॉड, दे प्लान्ड अबाउट अटैकिंग जेरेमायाह। आणि यिर्मयाह कडून देवाचा जो संदेश प्राप्त झाला तो त्यांना आवडला नाही, त्यामुळे त्यावरच चाल करण्याचा त्यांनी इच्छा केली। और यिर्मयाह के द्वारा परमेश्वर की सलाह जो उनके पास आया उनको पसंद नहीं हुआ, इसलिए वे लोग यिर्मयाह के ऊपर हमला करने के लिए सोच लिया। God is telling Israel through Jeremiah, I am going to devise devices against you. But the children of Israel are saying, let us devise devices against Jeremiah. आणि ते यिर्मयाह करवी त्यांना सांगित होता, मी तुमच्या विरोधामध्ये अनर्थ योजित आहे, परंतु ते म्हणत आहे चला आपण यिर्मयाच्या विरोधामध्ये काही अनर्थ योजूया। परमेश्वर उनको यिर्मयाह के द्वारा बताया कि देखो मैं तुम्हारे विरोध में बुराई को सोचता हूँ, लेकिन वे लोग यिर्मयाह के विरोध में बुराई को सोचने लगे। अठारह वचन पढ़िए। तब वे कहने लगे, चलो यिर्मयाह के विरोध युक्ति करें, क्योंकि ना याजक से व्यवस्था, ना ज्ञानी से सम्मति, ना भविष्यद्वक्ता से वचन दूर होंगे, आओ हम उसकी कोई बात पकड़ कर उसको नाश कराएं और फिर उसकी किसी बात पर ध्यान ना दे। तेव्हा ते म्हणाले, चला आपण यिर्मयाह विरुद्ध मनसुबा करू, कारण याजकाचे नियम, शास्त्र ज्ञान, मंत्र्यांची मसलत, संदेशांचे वचन ही सोडणार नाहीत। चला आपण त्याच्यावर आरोप ठेवू, त्याच्या कोणत्याही भाषणाची पर्वा करणार नाही। Then said they, come and let us devise devices against Jeremiah, for the law shall not perish from the priest, nor counsel from the wise, nor the word from the prophet. Come and let us smite him with the tongue, and let us not give heed to any of his words. I would request you to pay careful attention to the words that I'm going to say to you, because it's very important for our personal life. जे वचन मी तुम्हाला सांगणार आहे ते काळजीपूर्वक ऐकण्यासाठी मी विनंती करीत आहे, कारण ते वचन आपल्या आत्मी आपल्या व्यक्तिगत जीवनासाठी फार उपयोगी आहे। मैं अभी विनती करूंगा कि अभी मैं बोलने वाले वचनों को आप ध्यान से सुनिए, कि क्योंकि वो हमारे व्यक्तिगत जीवन के लिए बहुत ही लाभदायक है। What is happening to that piece of land is precisely a reflection to the heart of the children of Israel. जे त्या भूमीवर घडत होते, भूमी बरोबर जे घडत होते, इस्रायलच्या लोकांच्या जीवनामध्ये घडणाऱ्या त्या चित्राचे ते एक प्रतिसाद होते। वहां पे वो भूमि में होने वाली वो जो बात है वो इस्राएली लोगों के हृदय में होने वाली एक छाया के मानिंद था। एंड दिस माइट बी द सेम थिंग हैपनिंग टू आवर हार्ट्स एज वेल। कदाचित आपल्या हृदयामध्ये सुद्धा तसेच काहीतरी घडत असेल। शायद हमारे हृदयों में भी वैसा ही होता होगा। एव्हरी टाइम अ सिन एंटर्स इनटू आवर लाइफ आवर हार्ट गेट्स हार्डर। प्रत्येक वेळेस जेव्हा पाप आपल्या हृदयात प्रवेश करीत असते त्यावेळेस आपले हृदय ते अधिक कठीण करत असते। हर बार जब पाप हमारे हृदय में प्रवेश
प्रवेश करता है तो हमारे हृदय को वो कठोर कर देता है. The writer to the Hebrews warns us of being hardened by the deceitfulness of sin. इब्री करास पत्र लिहिणारा त्या हृदयाला जे फसविण्याद्वारे जे कठीण करीत आहे त्याविषयी तो त्यांना चेतावणी देत आहे. इब्रानी का लेखक कहता है कि यह पाप के धोखे के द्वारा यह हृदय कठोर होता है. एवरी टाइम आई कमिट अ सिन ज्या प्रत्येक वेळेस मी जेव्हा पाप करतो हर बार जब मैं पाप करता हूँ एवरी टाइम आई वॉच द टेलिव्हिजन प्रत्येक वेळेस जेव्हा मी टीव्ही पाहतो हर बार जब मैं टेलिव्हिजन देखता हूँ एवरी टाइम आई हॅव असोसिएशन विथ वर्ल्डली पीपल जगी लोकांबरोबर ज्या प्रत्येक वेळेस मी एकत्रित येतो हर बार जब मैं संसार के लोगों के साथ जब संगती रखता हूँ आय एम लूसिंग द प्रेझेन्स ऑफ गॉड देवाचे सानिध्य मी गमावत असतो मैं परमेश्वर का समूह को नष्ट करते रहता हूँ माय सॉफ्ट हार्ट बिकम्स हार्ड अगेन्स्ट गॉड माझे जे असे माझे मऊ असलेले ते हृदय देवाच्या विरोधामध्ये अधिक कठीण कठोर बनत राहते मेरा मुलायम हृदय जो है अभी परमेश्वर के विरोध में वो कठोर और कड़क हो रहा सिन नॉट ओनली एनस्लेव्स इट ट्रांसफॉर्म्स द हार्ट इन एन इविल वे पाप फक्त दासत्वाखाली आणत नाही परंतु पाप हृदयाला कठोर होऊन असे रूपांतरित करीत असते पाप सिर्फ हमको दासत्व में लेकर जाता है इतना ही नहीं हमारे हृदय को वो कठोर होके बदल देता है सो व्हेन वी द मोर वी कमिट सिंस अगेंस्ट गॉड द मोर वी वी विल बी हार्डन व्हेन वी कम टू द प्रेजेंस ऑफ गॉड वी कांट क्लोज आवर आईज वी कांट प्रे वी कांट से प्रेज द लॉर्ड वी कांट गेट फिल्ड इन द स्पिरिट वी कांट एन्जॉय व्हाट अदर पीपल आर एन्जॉयिंग सिंपली बिकॉज आवर हार्ट हैज बिकम हार्डन्ड बाय सिन त्यामुळे जितक्या अधिक वेळ पापाला आपल्या हृदयामध्ये जागा देतो तितक्या अधिक वेळेस आपले हृदय देवाच्या सान्निध्यामध्ये कठोर होत राहते आपण येथे येऊन प्रार्थना करू शकत नाही डोळे बंद करू शकत नाही स्तुती करू शकत नाही देवाच्या सान्निध्याला अनुभवून आनंदित होऊ शकत नाही और जैसे हम पाप करते जाते हमारा हृदय कठोर होता है फिर यहां आने के बाद हम गीत नहीं गा सकते स्तुति नहीं कर सकते प्रार्थना नहीं कर सकते आंखें बंद नहीं कर सकते क्योंकि हमारा हृदय कठोर हो गया heart that is hard against God and does not react to God's voice will become very soft and yielding towards sin when it sees sin. आणि हाच हृदय जो देवासमोर इतका अधिक कठोर आहे देवाच्या वाणीला प्रतिसाद आता देत नाही तोच हृदय पाप व जग यांच्यासाठी अधिक मऊ आणि ते स्वीकारणारे असे बने और जो कठोर हृदय जो परमेश्वर के विरोध में कठोर हुआ है वो परमेश्वर की वाणी को नहीं सुनेगा लेकिन जब वो पाप को देखेगा तो मुलायम होकर वो उसके लिए सौंप देगा Turn to the previous chapter, Jeremiah 17 and read verse 9. यिर्मयाह 17 अध्याय 9 वचनाकडे वळूया उसके पहले वाले अध्याय यिर्मयाह 17 अध्याय के 9 वचन को पढ़िए मन तो सब वस्तुओं से अधिक धोखा देने वाला होता है उसमें असाध्य रोग लगा है उसका भेद कौन समझ सकता है हृदय सर्वात कपटी आहे ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे त्याचा भेद कोणा समजतो द हार्ट इज डिसीटफुल अबाउट ऑल थिंग्स अँड डेस्परेटली विकेड हु कॅन नो इट द हार्ट इज नॉट जस्ट डिसीटफुल इट्स द मोस्ट डिसीटफुल थिंग इन द वर्ल्ड आणि हृदय जो आहे तो कपटी आहे एवढंच नाही परंतु सर्वात अधिक कपटी आहे यह हृदय सिर्फ धोखा देने वाली इतना ही नहीं यह संसार में सबसे अधिक धोखा देने वाली बात है In other words, if I'm not careful about examining my heart, then my own heart can turn around and deceive me. आणि याचा अर्थ असा आहे की जर मी माझ्या हृदयाला अधिक पारखून पाहणार नाही तर एके दिवशी हेच हृदय माझ्यावर पलटून येईल और अगर मैं अपने हृदय को संभालने में सावधान नहीं रहने से जय हृदय एक दिन मेरे विरोध में आएगा द बाइबल asks who can know it in other words who can discern one's own heart आणि हृदय म्हणते की आपले हृदय कोण पारखू शकते और शास्त्र कहता है कि उसको कौन समझ सकता May God give us the grace to discern our own hearts this morning. स्वतःचे हृदय या सकाळच्या वेळेस पारखण्यासाठी प्रभू प्रत्येकाला कृपा देवो आज सुबह हमारे हृदय को परखने के लिए प्रभु हम सबको अनुग्रह दे Hell is full of selfish people. नरक जो है स्वार्थी लोकांनी भरलेले आहे नरक जो है स्वार्थी लोगों से भरा हुआ है Hell is full of people who say I, my, me, myself all the time. मी माझे माझ्यासाठी असे म्हणणारे जे स्वतःचे स्वतः विषयी विचार करणाऱ्या लोक ते भरलेले आहे मैं मेरा मेरा सब कुछ मुझे ऐसे बोलने वाले लोगों से डरक भरा हुआ है Once a young girl asked me a question like this. एका तरुण मुलीने एकदा मला असा प्रश्न विचारला. एक बार एक जवान लड़की ने मुझसे एक ऐसा सवाल की God will not allow us to do anything we like. He doesn't like us to enjoy
देवा अदैव जे आपल्याला आवडते असे काहीही करू इच्छित नाही, तो करू देत नाही, त्याची इच्छा असते की नेहमी अशाच रीतीने नियंत्रित आणि दुःखी असावे. हम जो चाहते है आनंदित होते ये बात प्रभू करने के लिए नहीं छोड़ता. क्या वो चाहता है कि हम हमेशा उदास होकर रहे? दिस क्वेश्चन इटसेल्फ इज अ ग्रेट मिसअंडरस्टैंडिंग अबाउट गॉड. आणि हा प्रश्न एवढा हा प्रश्नच फक्त खरं तर देवा विरोधात असलेले एक मोठे गैरसमज आहे. और जो सवाल ही जो है परमेश्वर के बारे में गलत फहमी को दिखाता. मेनी पीपल थिंक दैट फॉलोइंग गॉड इज अ व्हेरी बोरिंग पेनफुल लाइफ. आणि अनेक लोकांना वाटते की देवाचे अनुकरण करणे फार कंटाळवाणे आणि फारच वेदनादायक जीवन आहे. लोगों को ऐसा लगता है कि परमेश्वर का पीछा करना कहने से बहुत ही बोरिंग और बहुत ही दर्दनीय एक जीवन है. The truth is there is joy in carrying the cross of the Lord and following him. सत्य असे आहे की देवाचे वधस्तंभ घेऊन त्याचे अनुकरण करणे यामध्ये मोठा आनंद आहे. लेकिन सत्य की बात यह है कि प्रभु का सलीब उठाकर उसके पीछे चलना बहुत ही खुशी की बात है. The very reason why carrying his cross and doing his will is so painful is because our hearts are so hard. आणि आपण त्याचे वधस्तंभ उचलून त्याच्या मागे जाणे अधिक वेदनादायक होते कारण आपले हृदय त्यासाठी फारच कठोर झाले आहे. उसकी सलीब को लेकर उसके पीछे चलना बहुत ही हमारे लिए दर्दनीय बनता है. उसका कारण यही है कि हमारा हृदय कठोर हो गया. The Bible says there's a way that seems right to a man but the end thereof are the ways of death. पवित्र शास्त्र असे म्हणते की मनुष्याला योग्य आणि बरे वाटणारे अनेक मार्ग आहे परंतु त्याचा अंत विनाश आणि मृत्यू आहे. पवित्र शास्त्र कहता है कि ऐसा एक मार्ग है जो मनुष्य को ठीक लगता है लेकिन उसकी अंत जो है मृत्यु की मार्ग है. So if we are going to live selfish lives and think that we should do and accomplish what we like, what I want must happen in my life, it's my life, my wish, my body, my pleasure, then the end is going to be death. त्यामुळे जर तुम्ही एक स्वार्थी जीवन व्यतीत करून हे जे जीवन आहे हे माझ्यासाठी माझ्या सुखविलासाकरिता माझ्या आनंदाकरिता असे विचार करून जर जगणार असाल तर लक्षात ठेवा याचा अंत जो आहे शेवटी मृत्यू आणि विनाश. अगर आप ऐसा एक स्वार्थी जीवन बिताने के लिए चाहते कि मैं मेरे लिए मेरे परिवार के लिए मेरे आनंद के लिए मेरे सब कुछ के लिए मैं जीऊंगा तो याद रखिए उसका अंत मृत्यु है. So God was warning them, warning the Israelites, the way you're going to end up in death, come back to me, yield your lives to me. त्यामुळे देव इस्रायलच्या लोकांना अशी चेतावणी देत होता की लक्षात ठेवा तुम्ही ज्या मार्गाने जात आहात ते मृत्यूकडे नेणारे आहे त्यामुळे सोपून द्या पुन्हा माझ्याकडे वळा. इसलिए परमेश्वर इस्राएली लोगों को चेतावनी दिया तुम जाने वाली मार्ग जो है मृत्यु की ओर जा रहा है तो मन फिराकर लौट के मेरे पास आओ. But they said, no, no, we are going to do what we like, nothing's going to happen. परंतु ते म्हणाले नाही तसे काही नाही आम्हाला वाटेल तसेच आम्ही करणार काही घडत नाही. लेकिन वे कहने लगे नहीं हमको जो ठीक लगता है हम वही करेंगे कुछ नहीं होने वाला. So we see that that piece of land is now deteriorating from soft clay into hard clay. आता आपण पाहतो ती जागा जी आहे ती मऊ मातीची जागा आता त्याचा दर्जा खालावत खालावत ती एक कठोर आणि कडक मातीची जागा बनत आहे. अभी हम देखते की वही जो भूमी या जगह वो मुलायम मिट्टी से होकर अभी बिगड़ कर वो कड़क मिट्टी बन रहा. Now next to this potter's field, to this potter's house, there's another huge expanse of land. आणि आता या कुंभाराच्या त्या जागेच्या शेजारी एक मोठी जागा आहे. और यही जो कुंभार के घर के पास में वहां पर एक बड़ी जगह है. If you turn to the next chapter, पुढच्या अध्यायाकडे वळताना जब अगली अध्याय में आते इट्स अ कंटिन्युएशन ऑफ चॅप्टर 18. अठरावा अध्यायाचाच तो पुढचा भाग आहे. वो अठरावा अध्याय के वो आगे की भाग है. God tells Jeremiah, go to the potter's house and get a vessel bottle from there. आणि तेथे तो यिर्मयाला प्रभू म्हणाला तू जा कुंभाराच्या घरातून एक पात्र आण. और परमेश्वर यिर्मयाह से कहा कि तू कुंभार के घर में जाकर मिट्टी की बनाई हुई एक सुराय को ले आ. देन गो टू द वैली ऑफ द सन ऑफ हिनम. आणि त्या खोऱ्याच्या त्या भागामध्ये तू जा. और फिर वो हिनम की तराई में जा किया. So God is asking Jeremiah to walk from the potter's house to the valley of the son of Hinnom, which means both are neighboring areas. त्यामुळे आता तो देव त्या यिर्मयाला सांगत आहे कुंभाराकच्या भाग ते तू जा आणि त्यानंतर तू बेनहिम हिनोमच्या त्या खोऱ्याकडे जा. और अभी परमेश्वर यिर्मयाह से कहता है कि कुंभार के घर से लेकर अभी तो हिनोम के पुत्र की तराई में जा. वो उसके पड़ोसी था. Now we see that this piece of land is slowly getting harder and harder. आता आपण पाहतो ही जी भूमी आहे ती अधिक अधिक कठीण कडक बनू लागली आहे. अभी हम देखते की यो जो जगह है और भी कडक बनते जा रहा. God is demonstrating how
these Israelites have become brittle or breakable that they cannot be repaired again. They have become so hard. आणि आता इस्रायली लोकांविषयी तो प्रभू सांगू इच्छित होता की कशा रीतीने ते अशा रीतीने कडक बनविले गेले आहे की त्यांना आता पुन्हा घडवता येणार नाही तर ते केले तर ते मोडतील. और परमेश्वर उनको यही दिखा रहा था कि वे लोग इस्राएली लोग इतना कठोर या कठिन कड़क हो गया कि उनको अभी मोड़ नहीं सकता अगर करने से टूट जाएगा. रीड 19:11 19वां अध्याय की 11 वचन पढ़िए. और उनसे कहना सेनाओं का यहोवा यूं कहता है कि जिस प्रकार यह मिट्टी का बासन जो टूट गया कि फिर बनाया ना जा सके इसी प्रकार मैं इस देश के लोगों को और इस नगर को तोड़ डालूंगा और तोबेत नाम तराई में इतनी कब्रें होंगी कि कब्र के लिए और स्थान ना रहेगा. आणि त्या सांग सेनाधीश परमेश्वर म्हणतो कुंभाराच्या मडक्याचा भंग केल्यास ते नीट करिता येत नाही तसे मी या लोकांचा व या नगराचा भंग करीन व पुराव्यात जागा उरणार नाही इतके लोक तोफेत येथे पुरण्यात येतील. And shall say unto them, Thus saith the Lord of hosts, Even so will I break this people and this city as one breaketh a potter's vessel that cannot be made whole again. Enough. And so God is telling the children of Israel, You've become so hard that if I break you, you cannot be put back together into one piece again. आणि देव आता इस्राएल लोकांना सांगत आहे तुमचे तुम्ही एवढे कठोर बनला आहात की तुम्ही आता जर तुम्ही आता भंग पावाल तर पुन्हा तुम्हाला बनवता येणार नाही. अभी परमेश्वर इस्राएल लोकांसे कहता आहे की तुम इतना कठोर हो गया अगर तुम्हें तोड़ने के बाद फिर मैं उसे मोड़ नहीं सकूंगा वापस मोड़ नहीं सकूंगा. Now listen carefully. आता लक्ष्य पूर्वक ऐका अभी ध्यान से सुनिए. I want to speak about this neighboring area called the Valley of Hinnom. आणि हिन्नोमच्या त्या खोऱ्याविषयी काहीतरी सांगू इच्छितो. अभी वो जो पड़ोसी की जगह हिन्नोमियों की वो तराई के बारे में मैं कहना चाहता हूँ. दिस वैली ऑफ हिन्नम वॉज अ प्लेस वे यू कैन सी फायर बर्निंग ऑफन. हिन्नोमाचे ते खोऱ्याचे होते जेथे अनेक वेळा तेथे अग्नि जळताना पाहते होते. हे हिन्नोमियों की तराई में हम देखते कि वहां पर लगातार आग जलते रहता. The fire burned there for two reasons. तेथे अग्नि दोन कारण असतो तेथे जळत असे. वहां की आग जो है दो कारण या वजह से चल रहा. One, the city's wastes were put dumped there, and therefore they would be burnt there, and you would see fire burning there. पहिले म्हणजे नगराचा कचरा तेथे टाकण्यात येत होता आणि त्याला आग लावून ते नंतर तेथे आग जळताना पाहत होते. पहला यह कि उस नगर के कूड़ा और कचरा वहीं पर फेंका गया और उसी को वे लोग जलाते थे. Secondly, the children of Israel erected statues of Baal in that valley, and they set those statues on fire and sacrificed their children in that place. आणि दुसरे आपण पाहतो बाल दैवतांसाठी तेथे वेदी त्यांनी बांधली होती त्या वेदीवर आपल्या पुत्रांना तेथे अर्पण करून अग्नि लावत होते. और दूसरा यह की बाल देवताओं के लिए वहां पर वे लोग मूर्ति बनाते थे मूर्तियों को आग लगाकर अपनी बच्चों की बलिदान चढ़ाते थे और आग लगाते थे. Not only that, it was a burial ground. You would often see dead bodies there. पुरण्याचे ते एक कब्रस्थान होते आणि तेथे अनेक वेळा असे शव पाहण्यात येत होते. वो एक कब्रस्थान था इसलिए वहां पर कई बार ऐसा शव दिखाई देता. Now, Valley of Hinnom in Hebrew, Valley of Hinnom is Gehinnom. आणि हिन्नोमचे जे खोरे होते त्याला बिहिनोम बेहिनोम असे म्हणत होते. और हिन्नोमियों की वो तराई इब्रायनी में बेहिनोम ऐसा लिखा हुआ. इट इज फ्रॉम दिस वर्ड जीहिनम दैट द हिब्रू वर्ड फॉर हेल जीहेना कम्स. आणि जीहिनोम या शब्दाचा मूळ घेऊन त्यांनी नरकासाठी वापरलेला तो शब्द वापरण्यात आला. और वही जो इब्रायनी शब्द जीहिनम है वही वो नरक के लिए इस्तेमाल किया वचन है. सो दिस वैली ऑफ हिन्नम इज अ शैडो ऑफ हेल. त्यामुळे जे हिन्नोमचे जे हे खोरे आहे ते नरकासाठी असलेले एक छाया आहे. जे हिन्नोमियों की तराई वो नरक का एक छाया आहे. अ प्लेस ऑफ फायर अँड अ प्लेस ऑफ डेथ. अग्नि आणि मृत्यूचे एक स्थान. वो एक आग की जगह और मृत्यू की जगह. अँड दिस पॉटर्स फील्ड दिस पॉटर्स हाउस वेअर दिस मोल्डेबल क्ले वॉज गेटिंग हार्डर अँड हार्डर इज नेक्स्ट डोर. कुंभाराचे हे जे घर जेथे ती माती अधिक अधिक कडक होत होती ते आता त्याच्या शेजारीच आहे. और जो कुंभार का जो जगह जहां की मिट्टी कडक होते जा रहा है वो उसकी पड़ोसी है. व्हाट इज द स्पिरिचुअल लेसन दैट वी लर्न फ्रॉम दिस. या घटना मधून कोणता आत्मिक अर्थ आपल्याला लाभतो. इस घटना से हम कौन से आत्मिक अर्थ को समझ सकते. द हार्डर आवर हार्ट गेट्स जितके
अधिक अपने हृदय कठोर हो जितना कठोर हमारा हृदय बनते जाएगा The influence of hell upon us becomes stronger. नरकाचे जे नरकाचा जो नियंत्रण आपल्यावर येईल तो अधिक 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 बलवंत होय नरक का जो काबू या नियंत्रण जो हमारे ऊपर है वो बढ़ते ही जाएगा A young boy came to me recently. एक तरुण मुलगा एक दिवसी माझ्याकडे आता आला होता अभी नजदीक में एक जवान लड़का मेरे पास आया His parents brought me to him. त्याच्या पालकांनी आणले होते उनकी माँ बाप उनको मेरे पास ले आया So he was having some problems. काही प्रश्न त्याच्या जीवनात होते उसके जीवन में कुछ समस्या था It started like this. त्याचा आरंभ असा झाला वो ऐसे शुरू हुआ One day, his, you know, he was very rebellious. He wouldn't come to church. He wouldn't pray. He wouldn't sit long. He would go out quickly. And he would always be in front of the television, always in front of the internet. He had two mobile phones and would sleep, wouldn't sleep in the night, always chatting with others and so on. आणि तो फार बंड करणारा होता कोणत्याच प्रार्थने सभेमध्ये बसत नव्हता बसला तरी अधिक वेळ बसत नसे बाहेर निघून जात असे आणि तो नेहमी टेलिव्हिजन पाहत होता त्याच्या घरी इंटरनेट कनेक्शन होते दोन मोबाईल फोन होते तो रात्री न झोपता हेच काहीतरी असे करीत राहत वो बलवा करने वाला एक लड़का था कभी आराधना में नहीं आता आता तो उठ के जाता और कभी रुकता नहीं और वो हमेशा टेलीविजन देख के बैठता इंटरनेट देखते बैठता उसके हाथों में दो मोबाइल फोन और हमेशा चैटिंग करके सोया भी नहीं करता था सो जस्ट लाइक आई टोल्ड यू हिज हार्ट वाज सॉफ्ट टुवर्ड्स सिन एंड हार्ड टुवर्ड्स गॉड मी अगोदर सांगितल्याप्रमाणे त्याचे हृदय पापासाठी अधिक मऊ होते आणि देवासाठी अधिक कठोर झाले होते जैसे मैंने पहले बताया उसका हृदय जो है पाप के प्रति मुलायम और परमेश्वर के प्रति कठोर होके दिखाई दिया वन डे हिज पेरेंट्स वेंट टू हिज रूम एट अबाउट 1:30 इन द नाइट एकदा रात्री 1:30 त्याच्या त्याचे जे पालक होते त्याच्या बेडरूम मध्ये ते गेले एक दिन रात को 1:30 बजे उनकी माँ बाप उसके कमरे में चले गए They called to him, he didn't answer. त्यांनी त्याला आवाज दिला परंतु त्याने उत्तर दिले नाही वे लोग उनको बुलाया लेकिन उसने जवाब नहीं दिया The lights were on, the TV was on, the fan was running, but then they peeped into the room, he wasn't there. आणि त्यांनी पाहिले की तेथे त्या खोलीमध्ये तर वीज त्यांनी लाईट लावली होती टीव्ही ऑन होते फॅन फिरत होता परंतु तो तेथे दिसला नाही लेकिन उन्होंने देखा की वहां पर लाईट तो चल रहा है पंखा चल रहा है टेलिव्हिजन चल रहा है लेकिन वो वहां पर नहीं है सो दे वेंट डाऊन अँड सॉ द मोटर बाईक वॉज मिसिंग परंतु आणि त्यामुळे ते खाली निघून गेले खाली पाहिले तर खालीत असलेली त्याची मोटरसायकल तेथे नव्हती ते लोक नीचे गए और जब देखा तो उसका मोटरसायकल दिखाई नहीं दिया Immediately they contacted him over the cell phone. अचानक आणि लवकरात लवकर त्यांनी त्याच्या मोबाईलवर त्याला फोन केला तुरंती उसकी मोबाईल में वे लोग फोन किए Where are you? तू कोठे आहे तू कहा हो Sir, I'm out, sir. I'll come back in a short time. तो म्हणाला मी बाहेर आहे लवकरात लवकर मी येईल वो कहा कि मैं बाहर हूँ थोड़े ही समय में मैं पहुंच जाऊंगा आफ्टर सम टाइम ही केम बैक कई वेळानंतर तो आला थोड़े समय के बाद वो लौट के आया एंड व्हेन दे चेक द टैंक द पेट्रोल टैंक इट वाज एम्प्टी ही हैड ड्रेन्ड ऑल द पेट्रोल ही हैड गॉन अबाउट 50 to 100 किलोमीटर्स इन द स्पॅन ऑफ वन आवर आणि त्यांनी जाऊन त्या मोटरसायकलची टँक उघडून पाहिली तर त्याच्यामध्ये फार थोडेसे पेट्रोल शिल्लक होते त्या एका तासामध्ये कमीत कमी 50-100 किलोमीटर त्याने यात्रा केली होती वे लोक मोटरसायकल के पेट्रोल टँक खोल के देखे तो पेट्रोल बहुत ही कम था और उस एक घंटे में उसने कम से कम 50 से 100 किलोमीटर गाड़ी चलाया Where did you go? तू कोठे गेला तू कहा गए I don't know. मला ठाऊक नाही मुझे नहीं मालूम What do you mean you don't know? तुला कसे माहित नाही नाही मालूम उसका अर्थ क्या है? He had in his hand a bottle of soda and some apples. आणि त्यांनी पाहिले की त्याच्या एका हातामध्ये सोडा बॉटल होते आणि दुसऱ्या हातामध्ये काही सफरचंद होते और उसके एक हात में सोडा बॉटल और दूसरे हात में काही सेब थे. What's this? Who gave this to you? हे काय आहे हे कोणी दिले ये क्या है कौन तुम्हें दिया है? I don't know. मला ठाऊक नाही मुझे नहीं मालूम So finally they brought him to me and said, please talk to him, we don't know what's happening. आणि त्यामुळे ते माझ्याकडे घेऊन आले आणि म्हणाले की याला काय झाले ठाऊक नाही याच्याशी जरा बोला फिर वे लोग उनको मेरे पास लेकर आए और कहे की इनको क्या हुआ पता नहीं आप ही इनसे बातें करो So then he opened up and told me what was happening. त्यामुळे आपले जीवन उघडून त्याने मला सांगितले काय घडत आहे तब उसने अपने जीवन को खोल कर मुझे बताया की क्या हो रहा One night, past the middle of the night, A face appeared to me in my room. तो म्हणाला एके रात्री मध्यरात्री झाल्यानंतर
एक चेहरा माझ्या कमरे मध्ये तो दिसला. वो कहने लगा की एक दिन आधी रात के बाद एक चेहरा मेरे कमरे में प्रकट हुआ. He said, I saw that face with my eyes. It was not a vision. I saw it really in my room. I couldn't see the rest of the body. The face was just like my father's face. आणि तो म्हणाला की ते मी कोणते स्वप्न पाहत नव्हतो. माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी मी पाहिले, तो चेहरा मी पाहिला, शरीर मात्र पाहिले नाही. तो चेहरा माझ्या वडिलांच्या चेहऱ्याप्रमाणे होता. वो कहने लगा कि मैं कोई दर्शन तो नहीं देख रहा था, लेकिन वो चेहरा को मैं स्पष्ट होकर देख रहा था. उसके लिए कोई शरीर नहीं था और वो चेहरा मेरे पिता के चेहरा के मानिंद था. And he said that face started speaking to me. तो म्हणू लागला कि तो चेहरा त्याच्या बरोबर बोलू लागला. और फिर वो कहने लगा कि वो चेहरा मुझसे बातें करने लगा. But when the face spoke to me, it never opened its mouth. तो म्हणाला की ते चेहरा माझ्या बरोबर बोलताना मात्र कधीही आपले तोंड उघडत नव्हते. लेकिन वो चेहरा जब मुझसे बातें कर रहा था तो कभी अपनी मुंह को नहीं खोला. इट वॉज अ कम्युनिकेशन फ्रॉम इट्स माइंड टू माई माइंड एंड वेन इट स्पोक फ्रॉम माइंड टू माइंड एंड आई अंडरस्टूड. आणि ते जे बोलत होते ते त्याच्या मनापासून मनामधून माझ्या मनापर्यंत ते बोलत होते. आमच्या दोघांच्या मनामध्येच ते संभाषण घडत होते. त्याच्या मनात येणारे तेच माझ्या मनातही येत होते. और वो कहने लगा की हमारी जो बातचीत है मनोन से हो रहा था उसकी मन से मेरे मन से वो बातचीत वार्तालाप होते रहा. He said, when it looked up and looked at the light in my room, the lights went off. आणि ते तो म्हणाला की ज्यावेळेस त्यांनी त्या चेहऱ्याने से वर पाहिले आणि माझ्या घरातील त्या लाईट कडे पाहिले, त्यावेळेस ते लाईट अचानक बंद झाले. और वो कहने लगा की जब वो चेहरा उठा कर मेरी पत्तियों की ओर नजर लगाया तो वो लाईट चला गया. When it looked up again at the lights came on again. पुन्हा अजून एकदा लाईट कडे पाहिले तर ती लाईट पुन्हा आली. और एक बार जब अपनी चेहरा उठा कर वो लाईट को देखा तो लाईट आ गए. Without opening its mouth, it spoke to me and said, I want to be your friend. आणि तोंड न उघडताच त्याने मला सांगितले की मी तुझा मित्र बनू इच्छितो. वो भूख खोले बिना यही कहा की मैं तेरा मित्र बनने के लिए चाहता हूँ. I won't hurt you, but don't tell your parents about this. If you tell your parents about this, I'll hurt you and I'll hurt your parents. आणि तो म्हणाला की मी तुझे काही वाईट करू इच्छित नाही, परंतु तू याविषयी काही आपल्या पालकांना सांगू नको. सांगितले तर तुला आणि तुझ्या पालकांविषयी मी वाईट असे करे. वो कहने लगा की वो चेहरा कहा की मैं तुझे हानि नहीं पहुंचाऊंगा. तू अपनी माता पिता को यह बात नहीं बताना. अगर तू बताता है तो तुझे और तेरी माता पिता को मैं हानि पहुंचाऊंगा. रिमेम्बर 2 years ago when both your parents fell sick, I was the one who did that. आणि तो म्हणाला की लक्षात ठेव, 2 वर्षांपूर्वी ज्यावेळेस तुझे आई वडील आजारी पडले ते मीच करून आणले होते. तुम याद करो की जब 2 साल पहिले तेरे माँ बाप बीमार हुए तभी मैं ही उनको बीमार किया. सो फर्स्ट टाइम इट अपीयर्ड एंड डिसअपीयर्ड. द नेक्स्ट टाइम इट अपीयर्ड एंड सेड, आई टोल्ड यू इट्स माइंड कम्युनिकेशन नॉट विद द माउथ. इट सेड, Come out with me. आणि पहिल्यांदा असे एवढेच सांगितले, मात्र दुसऱ्यांदा ज्या वेळेस ते आले मनामधूनच ते म्हणाले, चल माझ्या बरोबर बाहेर ये. पहिली बार जब वो आया फिर वो निकल गया. दुसरी बार जब वो आया वो मन से ऐसी बातें करके कहा की आ मेरे साथ तू. सो ही टुक द बाइक एंड वेंट विद इट. त्यामुळे त्याने आपली बाईक काढली आणि तो त्याच्या बरोबर निघून गेला. तो अपनी बाइक को लेकर उसके साथ चला गया. He said when he looked back he couldn't see anyone sitting behind him, but every now and then he could feel a finger pressing his shoulder. That thing was letting him know I'm right behind you. आणि त्याने तो म्हणतो की ज्या वेळेस तो गाडी चालवत होता त्यावेळेस मागे वळून पाहिले तर त्याच्या मागे मात्र कोणी बसलेले होते. मात्र नेहमी त्याला एक हात त्याच्या खांद्यावर होता असे वाटत होते. त्यामुळे त्याला असे वाटे की कोणीतरी त्याच्या मागे मात्र बसलेले आहे. और वो आगे जाते समय पीछे मुड़के देखा तो कोई नहीं है, लेकिन ये जो चीज है उनको अपनी हाथ से यह महसूस करा रहा था कि वो उसके पीछे बैठा हुआ. इन द मिडल ऑफ द नाइट ही वुड गो एट टेरिबल स्पीड. द पुलिस आर सपोज टू स्टॉप हिम. ही सेड दे वुड स्टॉप द अदर्स इन फ्रंट ऑफ हिम, बट दे वुडंट इवन नोटिस हिम व्हेन ही वेंट पास्ट देम. तो म्हणतो की तो रात्री मध्यरात्री समय असे फार भन्नाट वेगाने तो गाडी चालवित असे. आणि तो म्हणतो की अशा वेगाने गाडी चालविताना पोलिसांनी खरे तर थांबवायचे होते, परंतु त्यांना ते दिसतही नसे. त्यामुळे इतरांना ते थांबवत असे, मात्र त्याला कोणीही थांबवत नव्हते. वो कहने लगा की आधी रात में इतने तेजी से जाते समय पुलिस वाले उनको पकड़ना चाहिए था, लेकिन दूसरों को सब पकड़ते हुए इनको ना देखे हो कि उनको छोड़ देते थे. When he went into dark streets where there were no lights, all the dogs in the street would bark at all the other people there on the road, but when he went the dogs would move away. आणि ज्या वेळेस तो अंधार असलेल्या रात्रीच्या अंधारामध्ये असलेल्या मार्गाने तो गाडी चालवित असे, त्यावेळेस तेथील जे कुत्रे होते ते इतरांवर ते भुंकत असे, मात्र त्याला कोणीही पाहत नसे. तो जाताना ते सर्व आपल्या मार्गाने
डाहने बाजूला निघून जात. वो अंधेरी रात में जाते समय उसने देखा कि दूसरे यात्रियों के ऊपर ये कुत्ता सभी आकर भौंकते थे, लेकिन जब यीशु जाते समय सारे कुत्ते वहां पर हट गए. And when this happened the second time, that was when the parents discovered this. आणि दुसऱ्यांदा असे घडले त्यावेळेस त्याच्या आई वडिलांनी ते पाहिले होते. और जब यह दूसरी बार यह घटना हुआ तभी उन माता पिता को यह बात पता चला. So when he looked at the apples and the soda bottle in his hand, he himself started wondering. He said, I don't know where I got this. I didn't stop at any shop. आणि ज्यावेळेस त्याने आपल्या हातातील सोडा बॉटल आणि ते सफरचंद पाहिले त्यावेळेस तो चकित झाला, कारण तो म्हणतो की हे कोठून आले मला ठाऊक नाही, मी तर कोठे सुद्धा थांबलो नव्हतो. उसकी हात की सोडा बॉटल और सेब को देखकर वो कहता है कि मुझे मालूम नहीं मुझे ये कहां से मिला, मैं तो कोई दुकान में रुका नहीं, पता नहीं ये कहां से आ गया. So it was very obvious that there was a demon troubling him, now communicating with him. त्यामुळे यामधून एक स्पष्ट लक्षात आले की त्याला एक त्याच्याबरोबर संपर्क साधणारा एक सैतान होता आणि तो सैतान त्याला त्रास देत होता. और इस बात से बहुत ही स्पष्ट हुआ की एक शैतान उसको तकलीफ दे रहा था और उसके पीछे लगा हुआ था. But then we prayed for him and God helped him to come out. आणि आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना केली तो त्यामधून बाहेर आला. और फिर हम उनके लिए प्रार्थना किए और प्रभु उनको उसमें से बाहर निकलने के लिए मदद किया. दिस इज वन एग्जाम्पल ऑफ मेनी वेज इन विच वेन आर हार्ट गेट्स हार्डर एंड हार्डर द इन्फ्लुएंस ऑफ हेल गेट्स स्ट्रॉंगर इन आवर लाइव्स. आणि हे एक उदाहरण आहे असे अनेक उदाहरण सांगता येईल की ज्यावेळेस आपले मन अधिक अधिक कठोर होते त्यावेळेस नरकाचे ते नियंत्रण हळूहळू आपल्यावर अधिक बळकट होईल आणि पकड घेत राहील. एक उदाहरण आहे जिससे यह प्रकट होता है की जब हमारे हृदय कठोर होते जा रहा है तभी नरक का वो नियंत्रण और असर हमारे ऊपर बढ़ते जाता. Sometimes some kind of unnecessary fear might be tormenting us. कदाचित काही अनावश्यक भय आपल्याला त्रास देत असतील. कभी कभी कोई अनावश्यक डर हमको सताता होगा. Or frightening dreams might come to us in the night. शिवा भय देणारे भीतीदायक असे स्वप्न रात्री पडत असतील. और नहीं तो डरावनी स्वप्न हमारे रात में आता होगा. Or we might ourselves get demon possessed. किंवा कदाचित भूतग्रस्त ही होत असू. नहीं तो शायद हम भी शैतान से पकड़े गए होंगे. So when we get harder and harder, remember hell is nearby. लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्ही कठोर कठोर होत आहात नरक तुमच्या शेजारीच आहे. जब हम ऐसे कठोर कठोर होते जा रहे तब याद रखना कि नरक हमारे निकट है. Now we see what happens at the next stage. आता पाहूया पुढच्या दर्जेला काय घडे. अभी हम देखे कि अगला दर्जे में क्या हो रहा. We see the same piece of land in the New Testament. याच भागाला आपण नवीन कर या भूमीच्या भागाला आपण नवीन करारातही पाहू शकतो. जय धरती का एक भाग को हम नए करार में भी देखते. Turn to Matthew chapter 27. मत्तेचे शुभवर्तमान 27 अध्याय. मत्तीका सुसमाचार 27 अध्याय. वी सी द ज्यूइश अथॉरिटीज बाइंग अ पॉटर्स फील्ड विथ द मनी विच दे पेड जुडास फॉर हिज बिट्रेयल. आणि यहुद्याला जे पैसे दिले होते त्या पैशांनीच त्या रुपयांनीच यहुदी लोकांनी एक कुंभाराचे भाग विकत घेतलेले पाहतो. यहुदा धोका देकर जो पैसा कमाया उसके द्वारा यहुदी लोक वहां पर एक कुंभार के एक जगह को खरीदते हुए हम देखते हैं. Read verse 7. सात वचन पढ़िए. सो उन्होंने सम्मति करके उन सिक्कों से परदेशियों के गाड़ने के लिए कुम्हार का खेत मोल ले लिया. वक्ता ने आप साथ विचार करून त्या रुपयांचे उपरांना पुरण्यासाठी कुंभाराचे शेत विकत घेतले. And they took counsel and brought with them the potter's field to bury strangers in. Now, how do we know that this is that potter's field? हे कुंभाराचे शेत तेच शेत आहे असे कसे म्हणता येईल. लेकिन हमको यह कैसा हम कह सकेंगे की यह वही कुंभार की जगह है. The answer is in verse 9. नव्या वचनात त्याचे उत्तर आहे. नवा वचन में उसकी जवाब है. तब जो वचन यिर्मयाह भविष्यद्वक्ता के द्वारा कहा गया था वह पूरा हुआ कि उन्होंने वे 30 सिक्के अर्थात उस ठहराए हुए मूल्य को जिसे इसराइल की संतान में से कितनों ने ठहराया था ले लिए. तेव्हा जे वचन यिर्मयाह संदेशाच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण झाले. ते असे की आणि ज्याचे बोल इस्रायलाच्या वंशजापैकी काहींनी ठरवले त्याचे मोल म्हणजे ते 30 रुपये त्यांनी घेतले. Then was fulfilled that which was spoken by Jeremy the prophet saying, and they took the 30 pieces of silver, the price of him that was valued, whom they of the children of Israel did value. If you notice this verse is not in Jeremiah, it's in Zechariah. आणि हे जर वचन जर तुम्ही पाहिले तर ते यिर्मयाह नाही परंतु झकर्यामध्ये आहे. लेकिन अगर इस वचन को आप देखने से यह वचन यिर्मयाह नहीं बल्कि झकर्यामध्ये आहे.
No need to read it, but it's in Zechariah 11 and 12. But when Matthew writes, he doesn't say it's as fulfilled by, as prophesied by Zechariah. He says as prophesied by Jeremiah. परंतु मत्तै जो लिहित आहे तो असे म्हणत नाही की झकर्याद्वारे जो संदेश देण्यात आला तो म्हणतो यिर्मयाद्वारे जो संदेश देण्यात आला. लेकिन मत्ती लिखते समय यह नहीं कहता की झकर्या की भविष्यवाणी के द्वारा बल्कि वो यह कहता की यिर्मयाह की भविष्यवाणी के द्वारा. इट्स नॉट अ मिस्टेक. देयर आर नो मिस्टेक्स इन द बाइबल. ती चूक नाही पवित्र शास्त्रामध्ये असे कोणतेही चूक नाही. जर कोई गलती नाही और पवित्र शास्त्र में कोई गलती है भी नहीं. The obvious answer is that Jeremiah also spoke about a particular potter and a potter's house and a potter's field. And so Matthew is saying it is about that potter, it is that potter's field that was bought. आणि यिर्मयाह सुद्धा असेच एका कुंभार आणि कुंभाराच्या शेताविषयी लिहित होता लिहिलेले आहे. त्यामुळे मत्तै म्हणतो की हे तेच शेत आहे ज्याविषयी यिर्मयाह म्हणत होता. और यिर्मयाह भी एक कुंभार के बारे में कुंभार के खेत के बारे में कहा था. इसलिए मत्ती कहता है कि ये वही खेत है और वही कुमार का खेत है. सो हियर वी सी नाउ द पॉटर्स हाउस एंड द फील्ड गेट्स सोल्ड. अतः थे पहातो की कुंभारा से है शेत त्याचे घर हे विकण्यात आले. अभी यहाँ पर हम देखते हैं कि कुंभार और उसका घर विक दिया जाता. व्हाई? क्यों? Because now the potter has to shift house. It's of no use to the potter anymore. The whole field has become hard ground. आता ते जे शेत आहे ते अधिक कठोर कठीण झालेले माती बनले आहे. त्याचा त्या कुंभाराला कोणतेही उपयोग नाही. त्यामुळे ते कुंभाराला त्याचा जागा सोडणे गरजेचे झाले. अभी वो जो खेत है उसकी मिट्टी बहुत ही कडक और कठोर हो गया. अभी वो कुंभार के लिए कोई भी इस्तेमाल की जरूरत ही नहीं है. वहां से उसको हटना है. Now after this field gets sold, it gets a name. आता हे शेत जे आहे ते विकण्यात आल्यानंतर त्याला एक नाव पडले. अभी यह खेत विक दिया जाने के बाद उसको एक नाम मिलता. In Acts chapter 1 it's called Akeldama or the field of blood. आणि प्रेषितांचे कृत्य पहिल्या अध्यायात वाचतो त्याला अकेलदमा किंवा रक्ताचे शेत असे नाव पडले. प्रेरितों के काम पहिले अध्याय में उसको अकेलदमा दिया है नहीं तो लहू का खेत. Read 1:19. पहिला अध्याय 19वे वचन. पहला अध्याय का 19 वचन पढ़िए. और इस बात को यरूशलेम के सब रहने वाले जान गए यहाँ तक कि उस खेत का नाम उनकी भाषा में हकलदमा अर्थात लहू का खेत पड़ गया. हे यरूशलेम में रहना रहना सर्वाना कळले म्हणून त्याच्या भाषेत त्या शेताला हकलदमा म्हणजे रक्ताचे शेत असे नाव पडले आहे. सो इट गॉट दिस फील्ड गॉट सोल्ड. हे शेत विकण्यात आले. जो खेत बेच दिया गया. वन्स इट गॉट सोल्ड इट बिकेम द फील्ड ऑफ ब्लड. एकदा ते विकण्यात आल्यानंतर रक्ताचे शेत असे ते झाले. वो जब बेच दिया गया तो वो लहू का खेत हो गया. इन द सेम वे व्हेन आवर हार्ट गेट्स हार्डर एंड हार्डर आवर हार्ट्स विल गेट सोल्ड टू सर्टन स्पिरिट्स. आणि एकदा आपले हृदय जर अधिक अधिक कठीण होत राहिले तर काही आत्म्यांसाठी ते आपले जे हृदय आपले जे शेत आहे हृदय ते आपले विकण्यात येईल. जैसे हमारा हृदय कठोर होते जाएगा वैसा हमारा हृदय कई आत्माओं के लिए बेच दिया जाएगा. Then our hearts will also become fields of blood. मग आपले हृदय सुद्धा रक्ताचे शेत बनतील. तो हमारा हृदय भी ऐसे लहू का खेत बन जाएगा. Blood refers to violence, hatred, anger, bitterness and so on. जे रक्त आहे ते जे असे द्वेष क्रोध आणि कडूपणा अशा सर्व वाईट स्वभावांना ते दर्शवते. और जो है वो हिंसा लहू जो है हिंसा और वो कडवाहट गुस्सा द्वेष को प्रकट करता. Now some of us have a lot of hatred and grudge and bitterness against other people. आपल्या मधून काही लोकांच्या हृदयामध्ये फार अधिक द्वेष कडूपणा क्रोध काही लोकांविरोधामध्ये आहे. हम में से कई लोगों को दूसरे लोगों के विरोध में बहुत सारा कडवाहट द्वेष और गुस्सा है. You know this is bad enough to take us to hell. तुम्हाला ठाऊक आहे का नरकामध्ये घेऊन जाण्यासाठी एवढे ते वाईट आहे. क्या आपको मालूम है कि यह जो हमको नरक में ले जाने के लिए इतना खराब है. इट माइट बी ट्रू दैट समवन हैज डन समथिंग अगेंस्ट अस. कदाचित खरे असेल की कोणीतरी आपल्या विरोधामध्ये काहीतरी केले असेल. यह सच्ची बात होगा की कोई तो हमारे विरोध में कुछ किया होगा. बट इफ वी हेट देम इट मीन्स आवर हार्ट हैज बिकम अ फील्ड ऑफ ब्लड एंड इट कैन टेक अस टू हेल. परंतु जर आपण त्यांचा द्वेष करीत असो तर याचा अर्थ असा आहे की आपले हृदय रक्ताचे शेत बनले आहे ते नरकात आपल्याला घेऊन जाईल. लेकिन अगर हम उनको द्वेष करते तो हमारा हृदय लहू का खेत बन गया और हमको नरक में ले जा सकता है.
the testimony of a particular pastor, a reverend, who went to hell. एक पाळक जे नरकात गेले त्यांची एक साक्ष मी सांगू इच्छितो. एक जो चरवा नहीं तो एक रेवरेंट जो नरक में गया उसके उदाहरण मैं देना चाहूंगा. Some of you may know it already, but I'm telling it to all of you so that all of you might know it and that we might fear about this particular vice called hatred and bitterness. कदाचित कोणा काही लोकांना ठाऊक आहे, परंतु मी सर्वांना यासाठी सांगत आहे की अब हे जे दुष्ट स्वभाव, जे कडूपणा आणि जो द्वेष आहे, यामधून काय घडेल याविषयी सर्वांना ठाऊक असायला हवे. शायद वो बात कई लोगों को मालूम होगा, लेकिन सबों की जानकारी के लिए और एक बार मैं कहूंगा ताकि यह द्वेष और कड़वाहट क्या कर सकता मैं कहना चाहता हूँ. दिस रेवरेंड वॉज फ्रॉम अफ्रीका, हिज नेम वॉज रेवरेंड डैनियल. आणि रेवरेंड डैनियल है जे अफ्रीका प्रदेशातील होते. और यह जो रेवरेंड है, रेवरेंड डैनियल, वो अफ्रीका देश का था. वन डे ही एंड हिज वाइफ हैड अ क्वारल. एकदा त्यांचे आणि त्यांच्या पत्नी बरोबर भांडण झाले. एक दिन उसका और उसके पत्नी के बीच में झगड़ा हुआ. एज अ रिजल्ट ऑफ द क्वारल हिज वाइफ स्लैप्ड हिम. त्या भांडणामुळे त्यांच्या पत्नीने त्यांना तोंडात मारले. और वो झगडा की वजह से उनका पत्नी जो है उनकी गाल पर एक तमाचा मारा. ही डिडंट स्लैप हर बैक. त्यांनी पुन्हा तसे मारले नाही. उसने वापस तो नहीं मारा. बट ही रिफ्यूज्ड टू स्पीक टू हर. परंतु तिच्याशी बोलणे त्याने बंद केले. लेकिन वो उससे बातें करना बंद कर दिया. द नेक्स्ट डे इन द मॉर्निंग Yeah, she came to him, you know, in a kind of conciliatory manner, trying to reconcile with him and saying, you're still angry, why are you not talking, why are you turning your head away and so on. But he still refused to talk. दुसऱ्या दिवशी ती त्याच्याकडे समेट करण्याच्या मनाने आली. ती म्हणू लागली, तू अजूनही रागामध्ये आहे का? अजूनही तुझ्या मनात द्वेष आहे का? तू बोलित का नाही? अगले दिन वो समझौता करने के साथ, मेल करने के साथ वो पत्नी आकर कहने लगी, क्या अभी भी आपके मन वो देश है क्या? आप मुझसे क्यों बात नहीं कर रहे हो? So without talking to her, he went on with his ministry, went out. काही न बोलता तो तशीच आपली सेवेसाठी निघून गेला. और उनसे बातें किए बिना वो अपनी सेवकाई करने लगा. In the afternoon, he was going on a mountain side and he encountered a hairpin bend. He turned his vehicle too fast, lost his balance, rammed into a post, and the steering wheel hit his stomach. He lost consciousness. आणि अशा रीतीने दुपारच्या वेळेस तो त्याच्या कारमधून यात्रा करीत असताना तो अशा एका चढ भागामध्ये डोंगर प्रदेशामधून जाताना फार वेगाने तो गेला आणि त्या वळणाच्या भागात तो त्या खांबावर धडकला आणि जे स्टिअरिंग व्हील आहे त्याच्या पोटामध्ये ते घुसले. और वो एक बार ऐसे यात्रा करते समय, पहाडी इलाके में जाते समय, एक बोर्ड पे गाडी घुमाते समय, बहुत ही तेजी से जाते समय वो नियंत्रण नहीं कर पाया. वो गाड़ी जाकर एक खंभे से टकराया और वो स्टीयरिंग व्हील उसके पेट में घुसकर वो बेहोश हो गया. इन हिज अनकॉन्शियस स्टेट ही सॉ टू एंजल्स कमिंग टू हिम एंड टेकिंग हिज सोल अवे. निश्रुत अवस्थेमध्ये असताना दोन स्वर्गदूत आले आणि त्याचे प्राण घेऊन जाताना त्याने पाहिले. उस बेहोशी अवस्था में उसने देखा की दो स्वर्गदूत आकर उसके प्राण को ले जा रहा. ही वॉज डिक्लेअर डेड एंड ही वॉज इन द मॉर्चुअरी फॉर टू डेज. आणि त्यांनी तेथील अधिकाऱ्यांनी त्याला मृत पावलेला असे म्हणून घोषित केले आणि त्याचे शव त्या शवगारामध्ये ठेवण्यात आले. और उनको मृत्यु पाया बोलकर वे लोग घोषित करके उनको मॉर्चरी में रख दिए. Meanwhile, his soul was taken to heaven. परंतु त्याच वेळामध्ये त्याचे प्राण वर स्वर्गात नेण्यात आले. लेकिन उस समय में उसका जो प्राण स्वर्ग की ओर ले गया. And he saw different places in heaven. He saw the angels and the saints rejoicing there. स्वर्गातील विविध स्थान त्याने पाहिले. तेथे स्वर्गदूत असलेले त्याने पाहिले. तेथे लोक देवामध्ये आनंदित होतानाही पाहिले. और स्वर्ग में जब गया तो स्वर्गदूत लोग आनंदित होते हुए और लोग परमेश्वर में आनंदित होते हुए उसने देखा. People all around were singing and praising and worshiping God. सोबाजू असलेले लोक जे देवाची आराधना करीत होते, देवामध्ये आनंदित होत होते. वहां पे सभी लोग प्रभु का स्तुति धन्यवाद करते हुए प्रभु में आनंदित हो रहे. Then one angel said, come, we'll also show you hell. आणि त्यानंतर तो स्वर्गदूत म्हणाला, ये तुला नरक ही दाखवतो. तब एक स्वर्गदूत ने कहा, आओ हम आपको नरक भी दिखाते. And taking him to a certain spot in heaven, the angel waved one of its wings and a shutter opened up. आणि त्या स्वर्गाच्या एका भागामध्ये तो घेऊन गेला. स्वर्गदूताने आपले पंख हलविले आणि एक असे एक शटर ते तो उघडलेले त्याने पाहिले. और स्वर्ग की एक भाग में ले जाकर वहां पर वो स्वर्गदूत ने अपनी पंख को फटकाया और वहां पर एक शटर खुल गया. This reverend Daniel saw as the shutters opened, he saw flashes of orange against him. When he looked below, he could see the fires of hell. आणि ते शटर ज्या प्रमाणे उघडण्यात आले, रेव्हरंड डॅनियलने पाहिले की तेथून आगीचे असे आग असे वर वर उच असे तेथे येताना पाहिले. खाली पाहिले तर त्याला नरक दिसले. और जब वो रेव्हरंड डॅनियलने देखा तो आग की ज्वाला वहां पर ऊपर उठ भड़क रहा था.
और नीचे जब देखा तो नरक की आग को देखा. So the angel took him down and showed him different parts of hell. आणि त्या स्वर्गदूताने खाली नेले आणि नरकाचे विविध भाग दाखवले. और स्वर्गदूत उनको नीचे लेकर जाके नरक के अलग अलग भागों को दिखाया. And he saw different kinds of people there in hell. तेथे नरकामध्ये विविध प्रकारचे लोक त्याने पाहिले. और नरक में हर प्रकार के लोगों को उसने देखा. He saw one section where all the people were doing the same thing, that is, they were tearing their own stomachs and eating their own flesh and vomiting, and then the vomit would come and gather into their stomach and become their stomach once again. Again, they would tear their flesh and eat their stomachs. This went on in non-stop repetition. आणि त्यांनी पाहिले, त्या रेव्हरंडनी पाहिले की तेथे एक गटातील लोक होते, ते एकच कृती पुन्हा पुन्हा करीत होते, ती म्हणजे ते आपले स्पोर्ट फाडीत होते आणि ते खात होते, त्यानंतर ते ओकून टाकत होते, ते ओकलेले पुन्हा त्यांचे पोट बनत होते, पुन्हा ते फाडून खात होते आणि हेच कृती ते नेहमी करीत होते. और जब वो डरक की एक भाग में देखा तो एक झुंड के लोग एक ही बात को करते जा रहे थे. वे लोग अपनी पेट को फाड़ कर खा रहे थे, फिर वापस उल्टी कर वही उल्टी उनका पेट बन जाता, फिर वापस उसको फाड़ कर खाते. ये लगातार होते रहा. So Reverend Daniel asked the angel, what's this? Reverend Daniel ने त्या स्वर्गदूताला विचारले हे काय आहे. तो Reverend Daniel ने स्वर्गदूत को पूछा कि यह क्या है. These are people who ate human flesh and offered human sacrifices, who were involved in magic and witchcraft in the world. आणि तो म्हणाला, स्वर्गदूत म्हणाला, हे तेच जे जादू टोणा करणारे होते, यांनी मनुष्याचे जे शरीर आहे ते खाल्लेले आहे, त्यांनी ते शरीर त्यांनी जादू टोणा केला आणि यांना अर्पण त्यांनी ते भक्षण केलेले होते. और तब उसने स्वर्गदूत ने बताया की ये सब जादू टोणा करने वाले लोग है. ये लोग जब पृथ्वी में थे तो मनुष्य के मांस को खाते थे और मनुष्य को बलियों के चढ़ाते थे. Then he went to another place. दूसरे एक ठिकाणी घेऊन गेला. दूसरी जगह में वो गया. All the people in that section were doing the same thing. They were all scratching the ground. आणि तेथे जे होते ते लोक तेच करीत, सर्वजण एकच कृती पुन्हा करीत होते, ते म्हणजे ते त्या भूमीला ओरखडं ओरबडत होते. और वहां के जो वो भाग के लोग है वो भी एक ही काम कर रहे थे. वे लोग भूमि के जो जगह को वो लोग हाथों से रौंद रहे थे. Who are these? Daniel asked the angel. Daniel ने त्या स्वर्गदूताला विचारले हे असे कोण आहेत. Daniel ने स्वर्गदूत से पूछा की यह कौन है. These are people who plundered other people's lands in their lifetime. ते असे लोक आहे ज्यांनी इतर लोकांचे जे भूभाग आहे स्वतःच्या हाताने हिसकावून घेतला होता. और जे ऐसे लोग है जो दूसरे लोगों की जगह और देशों को लूट लिया. Because their hearts lusted after other people's land and grabbed it unjustly, now they are scratching the ground all the time. Throughout eternity, that's what they'll be doing. इतरांच्या जागांवर त्यांनी त्याच्याविषयी फार आस धरली आणि इतरांची जागा फार अन्याय करून त्यांनी हिसकावून घेतली, त्यामुळे आता सुद्धा ते पृथ्वी ओरबाडत राहत आहे. और जे दुसरों की जगह के ऊपर लालसा करके अन्याय के साथ उसको लूट लिया, इसलिए वे लोग अभी इस जगह को रौंद रहे और नित्यता भर वे लोग यही करते रहेंगे. Like this he was taken from section to section. अशा रीतीने विविध भागामध्ये तो घेऊन जाण्यात आला. वैसा उसको एक एक भाग में ले गया. Finally the angel told, pointed to an empty spot. You see that spot there? शेवटी त्या एका रिक्त स्थानी त्या स्वर्गदूताने दाखवले आणि सांगितले, ते रिक्त स्थान पाहिले का. आखिर में उसको एक खाली जगह दिखा और कहा, क्या वो खाली जगह तुम देख रहे हो. That's your place. ती तुझी जागा, वो तेरी जगह. What? Me? I'm Pastor Daniel. तो म्हणाला, मी तर पास्टर डॅनियल आहे. वो कहने लगा, क्या मेरा, मैं तो पास्टर डॅनियल हूँ. Yeah, you're Reverend Daniel, right? But you fought with your wife yesterday, isn't it? खरी गोष्ट आहे की तू रेव्हरंड डॅनियल आहे, परंतु काल तर तू तुझ्या पत्नी बरोबर भांडण केले. यह बात ठीक है कि आप रेव्हरंड डॅनियल है, लेकिन कल तूने अपनी पत्नी के साथ झगड़ा किया. But she's the one who slapped me. I didn't slap her back. परंतु तिनेच माझ्या मला असे तोंडावर मारले, परंतु मी तर पुन्हा तसे केले सुद्धा नाही. लेकिन वही तो मुझे गाल पर मारा और मैंने तो उसको वापस नहीं मारा. That's right. She slapped you. You didn't slap her back, but you didn't forgive her, isn't it? खरी गोष्ट आहे, तिने तोंडात मारले, तू तसे पुन्हा केले नाही, परंतु तू तिला क्षमा केली नाही, हे सुद्धा खरे. जो बात सच्ची है कि उसने आपको मारा और आपने उसको मारा नहीं, लेकिन आपने क्षमा नहीं किया ना. That pastor was so shocked, he didn't realize that not forgiving can land a person to hell. आणि ते जे पास्टर होते ते फार अचंबित झाले, त्यांना धक्का बसला की क्षमा न करणे हे नरकाकडे घेऊन जाईल. पास्टर बहुत ही अचंबित हुआ और वो सोचने लगा की क्षमा नहीं करने से क्या मनुष्य नरक पहुंचेगा. And suddenly a voice came from above. अचानक स्वर्गातून एक वाणी आली. तुरंत स्वर्ग से एक वाणी आया.
One more chance is given to him. अजून एक संधी त्या या व्यक्तीला देण्यात येत आहे और एक मौका इस व्यक्ति को दिया जाता है. Let him go and tell the world what has happened. त्याला जाऊ द्या, जगात जाऊन त्याला सांगू द्या की काय घडले आहे. वो जाके संसार को बताने दो की यहां पर क्या हुआ. Then the angel said, you've been given one more chance and then sent him. स्वर्गदूताने त्याला सांगितले तुला अजून एक संधी देण्यात येते आणि त्याला पाठवून दिले. जब स्वर्गदूत ने बताया की आपको और एक अवसर दिया जाता है और उसको वहां से भेज दिया. Suddenly he woke up in the earth once again. अजून एकदा भूतलावर तो आला आणि तो पुन्हा जिवंत झाला और एक बार वो पृथ्वी में फिर से जाग गया. When he woke up he was sitting inside a coffin in the basement of a huge stadium where a Christian meeting was going on. ख्रिस्ती लोकांच्या एका मीटिंगच्या त्या स्टेडियमच्या खालील तळमजल्यामध्ये तो एका शवपेटीत होता. एक मसीह आराधना चलने वाले बड़ी स्टेडियम के निचली भागों में एक कॉफिन के अंदर उसको रखा हुआ था. His wife had taken him out of the mortuary and believed now he's going to come back to life and took him to that meeting. Took the dead body to the meeting. आणि त्याची पत्नी जी होती तिने त्या मॉर्चरी मधून त्याचे शरीर शव काढले होते आणि तो पुन्हा जिवंत होईल अशा इच्छेने त्या मीटिंग मध्ये ती ते शव घेऊन गेली होती. उसकी पत्नी को एक विश्वास थी की यह वापस जाग जाएगा इसलिए मॉर्चरी से शव को बाहर निकालकर वो मसीह आराधना में वो चली गई. दैट मीटिंग वॉज बीइंग कंडक्टेड बाय अ जर्मन पास्टर नेम्ड रेवरेंड राइनहार्ट बोंके. आणि ती जी मीटिंग होती एक ख्रिस्ती सुवार्थिक रेनहार्ट बोंके यांद्वारे चालवण्यात येत होती. और वो जो सभा है जर्मन पास्टर राइनहार्ट बोंके वही चला रहा था. टुडे दिस रेवरेंड डैनियल इज गोइंग अबाउट विद दैट पास्टर रेवरेंड बोंके एंड गोइंग अबाउट एवरीवेयर सेइंग प्लीज डोंट हैव एनी हेट्रेड अगेंस्ट एनीवन. Don't have this unforgiving spirit. Forgive everyone. I was given one more chance. You don't go to hell. आणि ते जे रेव्हरंड डॅनियल आहे ते या रेनहार्ट बोंके बरोबर आज सर्व ठिकाणी जातात. पूर्ण जगामध्ये ते जातात आणि सांगतात कोणा विरोधात वैरभाव ठेवू नका, कोणाचा द्वेष करू नका, क्षमा करा, मला एक संधी मिळाली, तुम्ही त्यामधून जाऊ नका, नरकाकडे जाल. अभी यो रेव्हरंड डॅनियल व रेव्हरंड बोंके के साथ पूरा जगत भर में यात्रा कर रहा है. लोगों उनको यही संदेश दे रहा है किसी को द्वेष नहीं करो, सबको क्षमा करो क्योंकि मैं क्षमा नहीं किया और मैंने अनुभव किया लेकिन आप लोग ऐसा नहीं करना. सो लेट नॉट आवर हार्ट्स बिकम फील्ड्स ऑफ ब्लड. त्यामुळे आपले हृदय रक्ताचे शेत बनू देऊ नका. सो हमारी हृदय लहू का खेत ना बनने दो. इफ वी आर नॉट टॉकिंग टू समवन बिकॉज समवन डिड रॉंग अगेंस्ट अस स्टील आवर हार्ट इज अ फील्ड ऑफ ब्लड. जर कोणीतरी आपल्या विरोधात वाईट केले असे विचार करून त्याच्याशी बोलत नसाल तर लक्षात ठेवा आपले हृदय आज सुद्धा रक्ताचे शेत आहे. अगर कोई हमारे विरोध में कुछ किया इसलिए मुझसे बात नहीं कर रहे तो याद रखो कि हमारा हृदय लहू का खेत है. इफ वी आर नॉट एबल टू फॉरगिव समवन एंड लव समवन बिकॉज ऑफ समथिंग रॉन्ग दे डिड अगेंस्ट अस स्टिल इफ वी कैनॉट फॉरगिव वी आर गोइंग टू गो टू हेल. जर आपण कोणावर प्रीती करू शकत नाही, क्षमा करू शकत नाही कारण त्या व्यक्तीने आपल्या विरोधामध्ये काहीतरी वाईट केलेले आहे तर लक्षात ठेवा तरी सुद्धा आपण नरकामध्ये जाणार आहोत. अगर किसी ने हमारे विरोध में कुछ बुराई किया इसलिए हम उसको प्रेम नहीं कर पा रहे, उनको क्षमा नहीं कर पा रहे तो याद रखो हम नरक में ही जाएंगे. जीसस हिमसेल्फ सेड दिस थ्रू अ पैराबल. येशू सुद्धा याच गोष्टी एका सिद्धांताद्वारे असे म्हणतो. येशू भी एक दृष्टांत के द्वारा इसी विषय को बताया. वन मैन ओड अ किंग 10,000 टैलेंट्स. एक व्यक्ती होता जो आपल्या राजासाठी 10,000 कर्जदार होता. एक व्यक्ती था जो राजा के पास 10,000 तोड़ों के लिए वो कर्जदार था. 10,000 टैलेंट्स माइट बी अबाउट 1 crore रुपीज टुडे. 10,000 रुपये म्हणजे त्याचा कदाचित आजची मूल्य जे आहे 10,000 कोटी असे. और वो जो 10,000 तोड़े कहने से शायद वो आज 1 crore का हिसाब होगा. सो द किंग कॉल्ड दैट मैन एंड सेड वेयर्स द मनी गिव इट टू मी. तो त्या व्यक्तीला त्या राजाने बोलवले, विचारले ते पैसे कोठे मला परत दे. राजाने उस व्यक्ती को बुलाया वो पैसा कहा है मुझे लौटा दे. दॅट मॅन फेल ऑन द किंग एट द किंग्स फीट एंड सेड सर हॅव मर्सी ऑन मी गिव मी सम टाइम आई विल पे यू एव्हरीथिंग. तो व्यक्ती त्या राजाचे पाय धरून म्हणू लागला महाराज मला काही वेळ द्या मी पुन्हा ते पैसे दे. वो व्यक्ती राजा का पैर में गिर गया और कहा स्वामी मुझे समय दो मैं तुझे लौटाऊंगा. The king had compassion on the man and said, "You don't have to pay me anything. I forgive you your debt. Go away. You're a free man." त्या राजाने त्यावर कळव त्याला राजाला त्याचा कळवळ आला. तो म्हणाला जा मी तुझे सर्व कर्ज तुला क्षमा देता करीत आहे, एक स्वतंत्र मनुष्य होऊन जा. तब राजा उसके ऊपर तरस खाए और कहा देखो मैं तेरा कर्ज क्षमा कर देता हूँ, तू अभी एक आजाद व्यक्ति होकर यहाँ से चले जा. Then this man went out happily and he against him came a man who owed this man 100 pence.
आणि तो व्यक्ती तो पुन्हा असा आनंदाने जात असताना त्याच्या समोरून एक व्यक्ती आला जो त्याला 100 रुपयांसाठी कर्जदार होता. और जैसे यह व्यक्ती निकल के चला गया तो उसके सामने और एक व्यक्ती आया जो उसको 100 पेंस देना था. Assume that's about 100 rupees. कदाचित विचार करूया 100 रुपये. वो सोचिए की 100 रुपया होगा. But this man refused to forgive that man when that man fell at his feet and said, give me time. परंतु मागणी केल्यास त्या वेळेस त्या व्यक्तीने अजून वेळेसाठी विनंती केली त्यावेळेस या व्यक्तीने त्याला क्षमा करण्यास नकारले. लेकिन जब उस व्यक्ति इसके पैर पे रो कर गिड़गिड़ाया कि मुझे समय दो, लेकिन इस व्यक्ति ने क्षमा नहीं किया. When the king heard about this, राजाने ज्या वेळेस हे ऐकले, जब राजा इस विषय को सुना, the king called that man again. राजाने त्या पहिल्या व्यक्तीला पुन्हा एकदा बोलावले. राजाने उस पहिला व्यक्ती को फिर से बुलाया. आई फॉरगिव यू 1 crore rupees एंड यू कुडंट फॉरगिव दॅट मॅन 100 rupees. मी तुला 1 कोटी रुपयांसाठी क्षमा केले, तू त्या व्यक्तीला 100 रुपयांसाठी क्षमा करू शकला नाही. मैं तुझे 1 करोड़ रुपया क्षमा किया, क्या तू उस व्यक्ति को 100 रुपया भी क्षमा नहीं कर पाया. सो आई विथड्रॉ माई फॉरगिवनेस एंड आई टेल यू वंस अगेन, यू स्टील ओ मी 10,000 talents. आणि मी माझे जे क्षमा आहे मी पुन्हा मागे घेतो आणि मी सांगतो की तू पुन्हा माझ्यासाठी 10,000 रुपये करिता तू कर्जदार आहे. मैंने जो क्षमा दिया वो वापस लेता हूँ और मैं यह कहता हूँ कि अभी भी तू वो 10,000 तोड़ने के लिए मेरे लिए कर्जदार है. वी लर्न 2 lessons फ्रॉम दिस parable. या दृष्टांतामधून दोन आपण धडे घेऊ शकतो. या दृष्टांत से हम दो सबक को सीख सकते. व्हॉट वी हॅव डन अगेन्स्ट गॉड इज 1 crore rupees ऑफ डेट, बट व्हॉट एव्हर एनी वन हॅज डन अगेन्स्ट अस इज ओनली 100 rupees, नो मॅटर हाऊ मच वी टॉक अबाउट इट. जे आपण देवा विरोधात केले आहे ते त्या 1 कोटी रुपयाच्या कर्जाप्रमाणे आहे. जे इतरांनी आपल्या विरोधात केले त्याविषयी आपण कितीही बोललो तरी ते 100 रुपयांप्रमाणे आहे. जो हम परमेश्वर के विरोध में किया वो 1 करोड़ रुपये के मानिंद कर्ज होके दिखाई देता है, लेकिन जो दूसरे लोग हमारे विरोध में किया हम कितना भी उसके बारे में बढ़ा के बोलने पर भी वो 100 रुपया के मानिंदी है. बट दिस हार्ट दैट इज वेरी डिसीटफुल अबव ऑल थिंग्स, व्हाट डज इट से? व्हाट द अदर मैन हैज डन अगेंस्ट यू दैट्स 1 crore, व्हाट यू हैव डन अगेंस्ट गॉड इज ओनली 100 rupees. सॉरी जीसस. परंतु हे जे हृदय हे सर्वात अधिक फसविणारे आहे ते काय करते, ते म्हणते इतरांनी तुझ्या विरोधामध्ये जे केले आहे ते 1 कोटी प्रमाणे आहे, तू जे देवा विरोधात केले आहे ते फक्त 100 रुपयाप्रमाणे आहे, त्यामुळे येशू तू मला क्षमा कर, याबद्दल मी तुझ्या बरोबर असे काहीही करू शकत नाही. इसलिए यह जो हृदय सारे वस्तूंचे बढकर जो धोकादायक है वो यही कहता है कि देखो दूसरे ने तेरे विरोध में जो किया वो 1 करोड़ रुपये के मानिंद है, और तू परमेश्वर के विरोध में जो किया वो 100 रुपये के मानिंदी है. द सेकंड लेसन वी लर्न, दूसरा जो धड़ा मिला और दूसरा जो सबक हम सीखते हैं, इफ वी डोंट फॉरगिव अदर्स then God will withdraw his forgiveness of all our sins. We will lose our salvation. जर इतरांना आपण क्षमा केली नाही तर देवाने आपले जे पाप क्षमा केले ते क्षमा आपण पुन्हा गमावू, याचा अर्थ की आपले तारण आपण गमावून बसू. अगर हम दूसरों की पाप को क्षमा नहीं करते हैं तो परमेश्वर जो हमारी सारी पापों को क्षमा किया वो क्षमा को वो वापस ले लेगा, और उसका अर्थ यह है कि हम हमारी उद्धार को खो बैठेंगे. God withdraws his forgiveness and we lose our salvation. Where will we go? To hell. देवाने आपल्याला केलेली क्षमा जर पुन्हा काढून घेतली तारण आपण गमावले तर आपण अजून कोठे जाणार? फक्त नरकातच जाणार. अगर परमेश्वर वो जो क्षमा को वापस लेने से अगर हम हमारी उद्धार को नष्ट करने से हम और कहां जाएंगे? नरक में ही जाएंगे. But before that, अगोदर, लेकिन उससे पहले, आफ्टर वी बिकम फील्ड्स ऑफ ब्लड, रक्ताचे शेत बनल्यानंतर, हम लहू के खेत बनने के बाद, देयर इज वन मोर स्टेज, अजून एक पायरी आहे, और एक कदम है. रीड हिब्रूज चैप्टर 12, इब्री करास पत्र 12वा अध्याय, इब्रानी के पत्री 12वा अध्याय, एंड रीड वर्स 15, 15वे वचन, 15वा वचन पढ़ी. और ध्यान से देखते रहो ऐसा ना हो कि कोई परमेश्वर के अनुग्रह से वंचित रह जाए, या कोई कड़वी जड़ फूट कर कष्ट दे और उसके द्वारा बहुत से लोग अशुद्ध हो जाएं. देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, त्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील. असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये. कोणी जार कर्मी होऊ नये, किंवा ज्याने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठपणा विकले. Looking diligently, lest any man fail of the grace of God, lest any root of bitterness springing up trouble you, and thereby many be defiled. This verse says, if one man has bitterness in him, many are going to get defiled by it.
हे वचन असे म्हणते एका व्यक्तीमध्ये जर कडूपण असेल तर अनेक खूप लोक त्याद्वारे मलिन होतील. जे वचन से यह कहता है कि अगर एक व्यक्ति के अंदर कड़वाहट है तो बहुत सारे लोग अशुद्ध हो जाएंगे. In other words, we are going to carry this hatred and tell everyone this person did this to me, that person did this to me, and we are going to defile many hearts with this bitterness. दुसऱ्या अर्थाने हा द्वेष आपल्या बरोबर आपण घेऊन जाऊ, इतरांना सांगू की या व्यक्तीने असे केले, त्या व्यक्तीने माझ्या विरोधात असे केले, असे सांगून सांगून अनेकांचे हृदय आपण अशुद्ध करू. और उसका अर्थ यह है कि हम जो द्वेष को कड़वाहट को लेकर दूसरों को बताएंगे, देखो वो व्यक्ति ने मेरे साथ ऐसा ऐसा किया, ऐसा कहकर हम दूसरों को भी अशुद्ध कर देंगे. I recently came across a book. या दिवसामध्ये वाचनामध्ये एक पुस्तक आले. अभी नजदीक मैं एक किताब को पढ़ा. It's a very beautiful book, a book for this time. या वेळेसाठी या काळासाठी उपयुक्त एक पुस्तक. और जो आज के समय के लिए अच्छा लाभदायक एक पुस्तक. It's about a dream that a man had, a series of dreams. अनेक असे जे दृष्टांत एका व्यक्तीला लाभले त्याविषयी ते आहे. और एक व्यक्ति को जो अलग अलग प्रकार के जो स्वप्न हुआ उसके बारे में लिखा है. The name of that book is called The Final Quest. If you can get hands on that book, please read it. आणि फायनल द फायनल क्वेस्ट नावाचे जे पुस्तक आहे हे जर तुम्हाला कोठे सापडले तर आवश्यक वाचा. वो किताब का नाम है दी फाइनल क्वेस्ट. अगर किसी को वो किताब मिलता है तो कृपया पढ़िए. It was written by a man called Rick Joyner. रिक जॉयनर नावाच्या एका व्यक्तीने ते पुस्तक लिहिले. रिक जॉयनर एक व्यक्ती उस किताब को लिखा है. सो ही सॉ अ ड्रीम अबाउट विच हॉर्ड्स ऑफ सैटन्स आर्मीज आर गोइंग अगेंस्ट द चर्च ऑफ गॉड. त्याने एका दृष्टांतात पाहिले की अनेक एक मोठा समूह, एक सैतानांचा एक मोठा समूह देवाच्या लोकांच्या विरोधामध्ये जात आहे. उसने ऐसा देखा की शैतान का बड़ा एक सेना जो है परमेश्वर के कलीसिया के विरोध में जा रहा. देयर ही मेंशन्ड हाउ demons of hatred could easily sow hatred in people's hearts. One demon of hatred could make a whole nation have hate in them. आणि त्याने त्याच्यामध्ये पाहिले की द्वेषाचे जे दुष्टात्मे होते ते किती सोप्या पद्धतीने इतर लोकांच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न करत होते. त्याने पाहिले की एक जो आत्मा होता द्वेषाचा त्याने त्या पूर्ण राष्ट्रामध्ये द्वेष वैरभाव उत्पन्न केले. वो कहता है की द्वेष की जो आत्मा है बहुत ही आसानी से द्वेष को वो फैलाते जा रहा है और एक व्यक्ति के अंदर की जो द्वेष है पूरा राष्ट्र को द्वेष से भर सकता है. सो वी विल स्टार्ट स्प्रेडिंग डेथ टू अदर्स. याचा अर्थ की इतरांमध्ये आपण मृत्यू पसरू. उसका अर्थ यह है कि हम दूसरों के अंदर हम खुद ही मृत्यु को फैलाते जाएंगे. दिस इज व्हाट हैपेंड टू दैट पीस ऑफ ग्राउंड फाइनली. शेवटी त्या शेताबरोबर तसेच घडले. आखिर में वो जो धरती की भाग को यही बात हुआ. You know what happened? शेवटी काय घडले ठाऊक आहे का? आपको पता है कि क्या हुआ? This beautiful piece of ground which was once soft clay used by the potter was next to a burial ground which was called the Valley of Hinnom burying dead bodies. आणि हे जे एक सुंदर आणि असे असे सासा एक सो असे जे मातीचे एक जे भाग होता त्याच्या शेजारी असा एक हिन्नोमचा जो खोरा होता जो एक कब्रस्थानाचा भाग होता. अभी यह जो कुम्हार की जगह बुलाया मिट्टी की जो कुम्हार की जगह है वो अभी हिन्नोमियों की तराई के बगल में जहाँ पर शव रखता है उसका पड़ोसियों के बदल गया. नाउ द एंड ऑफ द स्टोरी ऑफ दैट पॉटर्स फील्ड दैट वॉज वन सॉफ्ट क्ले इज दैट दिस फील्ड इटसेल्फ बिकेम अ बेरियल ग्राउंड. रीड मॅथ्यू 27:7. मत्तयचे सुवर्तमान 27:7 वचनात आपण पाहतो माऊ मातीचा हा भूभाग आहे शेवटी ते असे पुरण्यासाठी एक स्थान होऊन शेवटले ते बनले. मत्ती का सुसमाचार 27:7 वचन में आप पढ़िए यह जो कुम्हार की जो मुलायम मिट्टी की जो जगह है वो खुद एक कब्रस्थान हो क्या बदल गया. सो उन्होंने सम्मति करके उन सिक्कों से परदेशियों के गाड़ने के लिए कुम्हार का खेत मोल ले लिया. भक्ता ने आप साथ विचार करून त्या रुपयांचे उपराना पुरण्यासाठी कुंभाराचे शेत विकत घेतले. अँड दे टूक काउन्सिल अँड बॉट विथ देम द पॉटर्स फील्ड टू बरी स्ट्रेंजर्स इन. सो दिस गुड ग्राउंड बिकेम द बेरियल ग्राउंड. हे उत्तम भूभाग शेवटी एक पुरण्याचे स्थान बनले. हे अच्छा भूमी अभी एक कब्रस्थान होके बदल गया. लेट मी टेल यू अ हिस्टॉरिकल फॅक्ट. ऐतिहासिक एक घटना मला सांगू द्या. ऐतिहासिक एक हकीकत मैं आपको बताने दो. दे यूज टू टेक द मड फ्रॉम दिस ग्राउंड टेक इट इन शिप्स एंड दे टूक इट टू अनदर बेरियल साइट कॉल्ड कैंपो सैंटो. आई डोंट नो वेयर इट इज बट इन दैट प्लेस दे टूक दिस मड फ्रॉम दिस ग्राउंड एंड टूक इट द यू नो वाई बिकॉज दिस
this mud had the capacity to make bodies disintegrate in 24 hours. आणि येथील जी माती होती येथील माती ते कॅम्पस एंटो नावाच्या एका ठिकाणी ते घेऊन गेले आणि त्या मातीचे असे वैशिष्ट्य होते की त्या मातीला जर त्या मातीने जर एखादे शव त्या मातीमध्ये पुरले तर 24 तासांमध्ये ते शरीर पूर्णपणे नाश होत असे. और जब यहाँ की यह भूमि की मिट्टी को वे लोग लेकर सैंटो कैंपो ऐसे एक जगह पर ले गए उसकी विशेषता यह है कि यह मिट्टी जो है 24 घंटे के अंदर मनुष्य के शरीर को पूरी तरह से सड़ा के उसमें मिला देगा. बिकॉज इफ बॉडीज डिसइंटीग्रेट फास्टर देन दे कैन बरी मोर पीपल देयर. कारण एक शव जर लवकरात लवकर ते से सड़ून ते जर नाही से झाले तर त्याच भूभागामध्ये पुन्हा पुन्हा लवकर पेर तेथे पुरता येईल. क्योंकि अगर एक शरीर सड़कर बहुत ही जल्दी वो मिट जाता है तो वहां पर अधिक शरीर को गाड़ सकेंगे. दिस इज द एंड ऑफ द स्टोरी ऑफ दैट पॉटर्स फील्ड. कुंभाराच्या शेताचे हेच शेवट होते. वो कुंभार की खेत का यही अंत है. द पॉट द फील्ड बिकेम हार्डर एंड हार्डर बिकेम अ फील्ड ऑफ ब्लड एंड फाइनली बिकेम अ बेरियल ग्राउंड. आणि ते जे शेत आहे ते अधिक अधिक कठोर बनत गेले ते रक्ताचे शेत बनले आणि शेवटी पुरण्यासाठी एक कबरस्थान बनले. वो जो खेत है वो कड़क होते गया आखिर में लहू का खेत होके बदल गया और फिर एक कब्रस्तान होके बदल गया. What is the state of our hearts today? आज अपने हृदयाची अवस्था कशी आहे. आज हमारी हृदय की अवस्था क्या है. Are we able to love wholeheartedly those who have wronged us? आपल्या विरोधात वाईट केलेल्यांना आपण पूर्ण मनाने प्रेम करू शकतो का. हमारे विरोध में अगर कोई गलत किया है तो क्या पूरा दिल से उनको प्रेम कर सकते. Or are we harboring those bitter feelings and becoming fields of blood? किंवा त्या कडूपणाला आपल्या जीवनामध्ये जागा देऊन आपण रक्ताचे शेत बनत आहात. क्या वो कड़वा जज्बा तुमको हमारे हृदय में रखकर हम वो लहू का खेत बनते हैं. Shall we close our eyes? नेत्र बंद करूया. या हम हमारी आंखें बंद करें. Jesus has forgiven us 10,000 talents. येशु ने 10,000 रुपए आपल्यासाठी क्षमा केले. येशु हमको 10,000 तोड़ों का क्षमा दिया. The biggest sin that mankind has performed is that all of us have got together and crucified Jesus. आणि मनुष्य जातीने सर्वात मोठी चूक केली घोड चूक केली ती म्हणजे एकत्रित येऊन ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळले. मनुष्य जाति ने किया हुआ बड़ा पाप यही है कि सभी लोग मिलकर मसीह को सलीब पर चढ़ाया. But when we went to the cross one day and said, Jesus, have mercy on me, a sinner, he willingly forgave us all. परंतु त्याच वधस्तंभाकडे ज्या वेळेस आपण वळून म्हणालो हे येशू मज पाप्यावर दया कर त्यावेळेस येशू ने पूर्णपणे क्षमा केले. लेकिन जब हम उस सलीब के पास क्षमा मांगने के लिए गए प्रभु तू मुझे क्षमा कर तब उसने पूरे मन से हम सबों को क्षमा किया. But what are we doing to our neighbors today? परंतु आज आपल्या शेजाऱ्यांबरोबर कसे आहात. लेकिन हम हमारे पड़ोसियों के साथ कैसे रहते. ब्रदर सिस्टर वी माइट हैव 100 जेन्युइन एक्सक्यूजेस इन लॉजिकल लीगल रीजंस व्हाई वी शुड हेट द अदर पर्सन बट इफ वी हेट द अदर पर्सन डिस्पाइट दोस 100 रीजंस वी कैन गिव वी आर गोइंग टू गो टू हेल. बंधु बहीण कदाचित तुमच्याकडे 100 असे ठोस कारणे असतील ज्यामुळे तुम्ही त्यावर द्वेष करीत असाल ते कारण असले तरी सुद्धा जर तुम्ही क्षमा करणार नाही तर तुम्ही त्या नरकाकडे जात आहात. प्यारे भाइयों बहनों उसको द्वेष करने के लिए आपके लिए 100 ऐसे कानूनी वजह और कारण होगा लेकिन अगर आप क्षमा नहीं करते तो आप नरक में ही जाएंगे. But what did we read in the key verse? परंतु मूल वचनात काय वाचले. लेकिन मूल वचन में हम क्या पढ़ते. We have a father in heaven who's still ready to mold us and reshape us if we yield to him. एक स्वर्गीय पिता आपल्यासाठी स्वर्गात आहे जर आपण त्याच्या हाती सोपून दिले पुन्हा आपल्याला तो घडवू इच्छितो. एक स्वर्गीय पिता स्वर्ग में है अगर हम और एक बार उसको सौंप देने से वो हमको और एक बार बोर्ड के बनाएगा. Shall we close our eyes? नेत्र बंद करूया. हमारी आंखें बंद करें. I ask you a question. एक प्रश्न विचारिता है. मैं आपको एक सवाल करता हूँ. Those who say I have bitter feelings and grievances against others. जे म्हणतात की माझ्या मनामध्ये इतरांविरोधामध्ये वैरभाव आणि दुःख आहे. जो लोग कहते की मुझे दूसरों के विरोध में कड़वा और द्वेष है. I'm not able to forgive a particular person against me. I'm not able to forget what he's done. त्या व्यक्तीला मी क्षमा करू शकत नाही. त्याने जे केले ते क्षमा करता येत नाही. मैं उस व्यक्ति को क्षमा नहीं कर सकता. उसने जो किया है मैं भूल नहीं सकता. Put up your hands. हाथ वर करा. ऐसे लोग हाथ उठाई. Honestly, in the presence of God, let's humble ourselves and put up our hands. देवाच्या सानिध्यामध्ये स्वतःला खरेपणाने नम्र करून आपले हात वर करूया. प्रभु के सम्मुख में अपने आप को नम्र करके खरा दिल से हम हाथ को उठाएं. Most of the hands are up. अनेक हाथ वर आहे. बहुत सारे हाथ ऊपर आ गए. Let's put down our hands. हाथ खाली करूया. अभी हाथ नीचे रखो.
our hearts, let's humbly accept our fields of blood. आपल्या हृदय आपले जे हृदय आहे रक्ताचे शेत आहे तोन असे नम्रपणे आपण स्वीकारूया. हमारा हृदय वो लहू का खेत है, हम नम्रता से उसको मान ले. But the heavenly father is walking in our midst. परंतु स्वर्गीय पिता आपल्या मध्ये चालत फिरत आहे. लेकिन स्वर्गीय पिता हमारे बीच में मंडलाता. He told Jeremiah. यिर्मयाला तो म्हणतो. वो यिर्मयाह से कहता. Jeremiah, look at that potter. यिर्मयाह त्या कुंभाराकडे पहा. यिर्मयाह उस कुंभार को देख. That potter did not throw away that hard clay. त्या कठीण झालेल्या मातीला त्या कुंभाराने फेकून दिले नाही. वो कुंभार ने उस कडक मिट्टी को फेका नहीं. If that potter is willing to reshape that hard clay, will I not do this to Israel, O Jeremiah? पुन्हा त्या कठीण मातीमधून जर तो कुंभार पात्र बनवू इच्छित असेल तर यिर्मयाह या राष्ट्राबरोबर तसे करण्यास मी तयार होणार नाही का? क्या वो कुंभार जब वो कडक मिट्टी से फिर से बर्तन बनाने के लिए तैयार है तो मैं क्या इस्राएली लोगों के साथ वैसा नहीं कर सकता? The same heavenly father is our heavenly father. तो स्वर्गीय पिता अपना सुधा स्वर्गीय पिता है. वही स्वर्गीय पिता हमारा स्वर्गीय पिता है. Those who say, yes, my heart is a field of blood, but I want deliverance, put up your hands. जैसे स्वीकारतात की हो माझे हृदय रक्ताचे शेत आहे त्यामधून मला सुटका हवी असे म्हणणारे हात वर करा. जो कोई कहते है की मेरा हृदय एक लहू का खेत है, मुझे उन बातों से छुटकारा चाहिए, ऐसे लोग अपने हाथ को उठाइए. Those who say, I want to forgive that particular person, I want that heart to love my enemies, put up your hands. जैसे म्हणतात की मी त्या व्यक्तीला क्षमा करू इच्छितो, माझ्या वैर्यांवर मी प्रेम करू इच्छितो, हात वर करा. जो कहते हैं कि मुझे उस व्यक्ति को क्षमा करना है, मैं अपने शत्रुओं को प्रेम करना चाहता हूँ, ऐसे लोग अपने हाथ को उठाइए. All those who put up your hands, listen. और ये हाथ वर करता है ते ऐका. जो कोई अपने हाथ को उठाते सुनिए. Your names are being registered in heaven right now. तुमसे नाम स्वर्ग मध्ये नोंदविले जात आहे. आपका नाम आज स्वर्ग में लिखा जाता है. And a grace is coming down to love your enemies. आणि एक कृपा येत आहे ज्याद्वारे वैर्यावर तुम्ही प्रीती करू शकता. आपके शत्रु को प्रेम करने के लिए अनुग्रह उत्तर के आ रहा. That hatred, that bitterness in you is not logical. It's not right. It's a spirit troubling you. तो वैर भाव तो द्वेष तुमच्या मनामध्ये आहे ते कोणत्या तरी कारणामुळे नाही परंतु दुष्टात्मा है. वो आपके अंदर रहने वाला द्वेष और कड़वापन वो कोई कानूनी बात नहीं बल्कि एक दुष्टात्मा आपके अंदर है. But now because you lifted up your hat, that spirit is leaving you. परंतु तुम्ही आता हात वर केल्यामुळे तो आत्मा तुम्हा मधून निघून जात आहे. लेकिन अभी आपने हाथ ऊपर किया इसलिए वो आत्मा आपके अंदर से निकल जा रहा. A grace is coming down to love your enemies. एक कृपा येत आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या वैर्यावर प्रीती करू शकता. आपके शत्रु को प्रेम करने के लिए अनुग्रह उत्तर किया रहा. Rebuke that spirit in Jesus' name. त्या अदुष्टात्म्याला येशूच्या नावामध्ये दटवा. येशू के नाम से दुष्टात्मा को डांटिए. Rebuke that demon of hatred in Jesus' name. वैराचा वैर करण्याचा जो द्वेष दुष्टात्मा है त्याला तुम्ही येशूच्या नामामध्ये थमकवा. वो द्वेष का दुष्टात्मा को येशू के नाम से डांटिए. Jesus, give me that grace to love my enemies. येशू माझ्या वैर्यावर प्रेम करण्यासाठी कृपा मला दे. प्रभु मेरे शत्रु को प्रेम करने के लिए मुझे अनुग्रह दे. Yes, grace is coming down. वो कृपा खाली येत आहे. हाँ वो अनुग्रह नीचे आ रहा. When you see that person again. या व्यक्तीला पुन्हा आज पाहताना फिर जब आप उस